रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण लिखित आणि यशोदी पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. सर्व उपस्थितांचं सहर्ष स्वागत करत आहे. यशोदी पब्लिकेशन ही एक नामांकित संस्था असून अनेक नामवंत सुप्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांना या प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी भारतातील पहिली ISO प्राप्त संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद ही संस्था कार्यरत आहे. या दोन्ही संस्थांच्या वतीनं आजचा हा प्रकाशन सोहळा आपण आयोजित केलेला आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करावं, कारण अज्ञानाच्या अंधकारावर ज्ञानाचा प्रकाश ही पुस्तकं टाकत असतात आणि म्हणूनच या पुस्तक प्रकाशनाचं उद्घाटन दीप प्रज्वलनाने व्हावं अशी विनंती आहे सर्व मान्यवरांना. हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे हे पुस्तक वैद्यकीय जगतासह सर्व देशामध्ये अल्पावधीत खळबळजनक असं ठरलेलं आहे, कारण पहिल्या आवृत्तीच्या सुमारे 15,000 प्रती या पुस्तकाच्या छाप संपलेल्या आहेत. जवळपास 4 वेळा याचं पुनर्मुद्रण करण्यात आलेलं होतं. आज क्रांती दिन 9 ऑगस्ट म्हणजे क्रांती दिवस आहे आणि म्हणून या दिवसाचं औचित्य साधून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज आपण ठेवलेला आहे. सर्वप्रथम अतिथी देवोभव असं मानून आपण सर्व अतिथींचा पाहुण्यांचा सन्मान करूयात. खरं तर स्वागत नसे हे फक्त आहे हा तर जिव्हाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा असंच म्हणायला हवं, कारण आजच्या कार्यक्रमाचे सर्वच पाहुणे इतक्या उच्च दर्जाचे आहेत. सर्वप्रथम ज्या भूमीतून अनेक देशभक्त पुढे आले त्या कराडच्या पवित्र कर्मभूमीचे सुपुत्र आणि खासदार प्रमिलाताई काकींच्या कार्याचा वारसा चालवणारे, देशपातळीवर ज्यांचा परिचय आहे असे गोरगरिबांसाठी झटणारे लोकप्रिय ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज साहेब चव्हाण उर्फ बाबा यांचा सन्मान आपण सर्वप्रथम करूयात. मी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचे संचालक इकबाल भाई शेख यांना अशी विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा.
राजकारणाबरोबरच वक्त्या आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या प्राध्यापक व पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्या आपल्या सर्वांच्या आवडत्या नेत्या शिवसेनेची सध्याची मुलुक मैदानी तोफ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माननीय सुषमाताई अंधारे यांचा सन्मान करावा अशी विनंती मी रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णाताई मारणे साठे यांना करते. यानंतर 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांचा सन्मान करावा अशी विनंती मी रुग्ण हक्क परिषदेचे मुख्य समन्वयक श्री राजेंद्र कदम यांना करते. यानंतर आमचे सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय चंद्रशेखर दैठणकर साहेब यांचा सन्मान लोक जनशक्ती पार्टीचे पुणे शहराध्यक्ष श्री संजय आल्हाट यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. फुलाचा सुगंध ज्याप्रमाणे त्याची माहिती सांगत असतं त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं प्रास्ताविक हे कार्यक्रमाची माहिती सांगत असतं, पार्श्वभूमी सांगत असतं. आणि म्हणूनच मी माननीय डॉक्टर अमोल देवळेकर सरांना विनंती करते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. हे राज्य कुणा बादशाचं, भांडवलदाराचं, आपल्या स्वार्थासाठी सत्ता राबवणाऱ्याचं नसून हे रयतेचं आहे. आणि या रयतेच्या मालमत्तेची आणि जीविताची हमी राज्याने घ्यावायची आहे याचं भान देणारे छत्रपती शिवराय, त्याला प्रबोधनातून, आपल्या राज्यकारभारातून आणि संविधानिक चौकटीतून अधिकाराचं स्वरूप प्राप्त करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि या देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, आमच्या नेत्या महाराष्ट्राच्या फायरब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे, मराठी साहित्य संमेलनाचे तद हयात आणि या पुण्याची सत्सद्विवेक बुद्धी म्हणून काम करणारे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक सबनीस सर, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक दैठणकर साहेब, बर्गे साहेब आणि या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रमाणामध्ये उपस्थित राहिलेले पुण्यातले सर्व जाणकार नागरिक बंधू भगिनींनो, मित्र हो, आज स्टेजवरती आणि स्टेजच्या खाली गर्दी प्रचंड आहे, परंतु डॉक्टर म्हणून मी एकटाच उभा आहे. आणि क्वचित प्रसंगी प्रेक्षकांमध्येही आमचे मित्र भोई सोडले तर कोणी डॉक्टर दिसत नाही, असंच होतं जेव्हा रुग्णाचं बिल भरायची वेळ येते. डॉक्टर एकटाच असतो आणि सगळ्यांची गर्दी असते. ह्या गर्दीवरती, ह्या आक्रोशावरती काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे म्हणून या पुस्तकाची आणि रुग्ण हक्क परिषद या संघटनेची निर्मिती झाली आहे असं मी पहिल्या प्रथम इथं स्पष्ट करू इच्छितो. कारण पुस्तकाचं नाव मोठं आकर्षक आहे, हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे. आता हॉस्पिटलचं बिल माफ कसं करावं हे पुस्तक आणि त्याचा प्रास्ताविक लिहिणारा, हॉस्पिटल चालवणारा मी डॉक्टर, हे प्रथमदर्शनी थोडंसं विरोधाभासी वाटतं. परंतु मित्र हो, जर तुम्ही खोलात जाऊन विचार केला तर हे रुग्णांच्या तर हक्काच्या संदर्भात आहेच आहे, परंतु डॉक्टरांच्यासाठी सुद्धा ही व्यवस्था कशा पद्धतीने त्यांच्या व्यवसायासाठी उपकारक आहे आणि जोपर्यंत रुग्णांचं हित सांभाळलं जाणार नाही तोपर्यंत ही आरोग्य व्यवस्था सुद्धा सुदृढ आणि निरोगी राहणार नाही असा व्यापक विचार करत या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. म्हणून कधी काळी आजारी पडणाऱ्या एखाद्या रुग्णासाठी जितकं या हॉस्पिटलचं बिल माफ कसं करावं हे पुस्तक महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा जास्त रुग्णांचं हित आणि त्याचं बिल ही रोजची काळजी असणाऱ्या डॉक्टरांसाठी जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं. आणि म्हणून या पुस्तकाचं प्रास्ताविक करण्यासाठी किंवा याच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्यासाठी मी तयार झालो. मित्र हो, या देशाने आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाच्या 21व्या कलमाअंतर्गत
प्रत्येक नागरिकाचं जीवनमान उंचावणे, त्याला सुदृढ आयुष्य जगता येणे याची हमी सरकारने घ्यावी अशा पद्धतीचा कायदा आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. परंतु रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण होताना दिसतं का? या राज्यघटनेने आपल्याला दर्जाच्या आणि संधीची समानता दिली, परंतु आपण नुकतेच आता कोविडच्या काळातून बाहेर आलो आणि घटनेमध्ये 100 गोष्टी लिहिल्या आहेत. घटनेच्या प्रिएम्बलमध्ये डिग्निटी, प्राईड, ह्युमॅनिटी, लिबर्टी, कास्ट, जेंडर इक्वॅलिटी सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, परंतु दर्जाची आणि संधीची समानता ही जर सगळ्यात कुठे गरजेची असेल तर ती रुग्णालयाच्या बेडवर गरजेची असते. आणि आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जर दर्जाची आणि संधीची समानता नसेल, जी तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे की कोविडच्या काळामध्ये बेड कोणाला मिळत होता, ऑक्सिजन कोणाला मिळत होता, हॉस्पिटलमध्ये जागा कोणासाठी रिकामी होत होती, केलेली ट्रीटमेंट जी होती ती आजारानुसार होती की आपल्या खिशात असलेल्या पैशानुसार होती, याचा अनुभव तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतला आहे. म्हणून घटनेला अभिप्रेत दर्जाची आणि संधीची समानता जर सगळ्यात जास्त गरजेची कुठे असेल तर ती आरोग्य व्यवस्थेमध्ये गरजेची आहे. आणि म्हणून त्याच्या समोर संदर्भातलं आरोग्य साक्षरता करणे, लोकांना आरोग्य साक्षर करणे, जनतेला आरोग्य साक्षर करणे, या वैद्यकीय व्यवस्थेला आरोग्य साक्षर करणे आणि वैद्यकीय व्यवस्था चालवणारे सरकार आणि प्रशासन यांना आरोग्य साक्षर करणे हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे असं मला वाटतं. आणि त्या संदर्भात विस्तृत विवेचन या 355 पानाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आढळेल. मित्रहो, जर तुम्ही इतिहास बघितला तर आपल्या या भारत देशाला दैदिप्यमान अशा पद्धतीचा रुग्णसेवेचा इतिहास आहे. म्हणजे 2500 वर्षापूर्वीच्या चरक संहितेमधला एक श्लोक मला इथं आठवतो की क्वचित धर्म क्वचित अर्थ क्वचित मैत्री क्वचित यशः कर्माभ्यास क्वचित चेती चिकित्सा नास्ति निष्फला. म्हणजे कधी मैत्री, कधी यश, कधी पैसे, तर कधी नुसती प्रॅक्टिस, तर कधी नुसती समाजसेवा. केलेली ट्रीटमेंट ही कधी वाया जात नाही. चिकित्सा नास्ति निष्फला, केलेली ट्रीटमेंट ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला परतावा देत असते अशा पद्धतीचा श्लोक चरकसंहितेमध्ये 2500 वर्षापूर्वी लिहून ठेवला आहे. मी अलीकडे ग्रीसला गेलो होतो आणि ग्रीसला गेल्यानंतर तिथला सगळा इतिहास भूगोल तपासल्यानंतर लक्षात आलं की आपण ज्याला हिपोक्रेटिस ओथ म्हणतो किंवा मॉडर्न मेडिसिनचा जनक जो आहे हिपोक्रेटिस ज्याला मानतो आणि हिपोक्रेटिस ओथ आपण सगळे घेत असतो, या हिपोक्रेटिस ओथवरती मोठ्या प्रमाणावरती भारतीय दर्शन परंपरेचा प्रभाव आहे. कारण हा हिपोक्रेटिस अलेक्झांडरच्या नंतरच्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी ग्रीक आणि भारत याच्यामध्ये जे काही समृद्ध अशा पद्धतीची वैचारिक व्यापारिक देवाणघेवाण झाली होती त्या देवाणघेवाणीचा तो विद्यार्थी होता आणि त्याचं सुद्धा प्राथमिक शिक्षण 12 वर्ष तक्षशिला विद्यापीठात झालं होतं अशा पद्धतीचे संदर्भ तुम्हाला ग्रीसमध्ये आढळतात. म्हणून मॉडर्न मेडिसिनचं जी काही हिपोक्रेटिस ओथ आपण ऐकतो पिक्चरमध्ये बघतो 3 इडियट सारख्या, त्याच्यावरती सुद्धा आपल्या भारतीय दर्शन परंपरेचा फोटा फार मोठा प्रभाव आहे. मग नेमकं अलीकडे असं का झालं की डॉक्टर आणि रुग्णालय आपल्याला लुटारू वाटायला लागले? नेमकं असं काय झालं की आढळलेल्या नडलेल्यांना निस्वार्थी भावनेने सेवा करणारे डॉक्टर आपल्याला मिळत नाही? या पुस्तकाची अर्पण पत्रिका जेव्हा तुम्ही बघाल त्या अर्पण पत्रिकेमध्ये उमेश चव्हाणांनी लिहिलं आहे की निस्वार्थी वृत्तीने, सेवाभावी वृत्तीने डॉक्टर जे रुग्णांची सेवा करतात त्या सगळ्या सेवाभावी धंदेवाईक नसलेल्या डॉक्टरांना हे पुस्तक त्यांनी अर्पण केलं आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु या पुस्तकाच्या निमित्ताने मी एक उहापोह करू इच्छितो, कारण पृथ्वीराज बाबा इथे आहेत आणि आगामी काळामध्ये पृथ्वीराज बाबा आपल्याला सत्तेच्या खुर्चीतही दिसणार आहेत. म्हणून सत्तेच्या वर्तुळाची काही लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि शिवसेनेच्या नेत्या सुष्माताई अंधारे यांनीही त्यांची जागा आरक्षित केलेली आहे महाविकास आघाडीत. त्याच्यामुळे ही दोन्ही मंडळी महत्त्वाची आहेत. ह्या राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेताना ही लोक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. आणि म्हणून यांच्यासमोर हे डॉक्टर, हे रुग्णालय आत्ता लुटारू का वाटतात या प्रश्नाचं उहापोह करणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आत्ता स्वागताच्या भाषणामध्ये निवेदिकेने सांगितलं की कराडमधून पृथ्वीराज बाबा येतात आणि कराड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. आपण उदाहरण कराडचंच घेऊ. बाबा, तुमच्या गावामध्ये एक मेडिकल कॉलेज आहे, MBBS मेडिकल कॉलेज आहे, त्या भागातलं ते महत्त्वाचं असं मेडिकल कॉलेज आहे. त्या मेडिकल कॉलेजमध्ये साधारणतः 250 MBBSच्या जागा आहेत, परंतु त्या 250 च्या 250 जागा ह्या डीम युनिव्हर्सिटीच्या जागा आहेत आणि साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्याची दर वर्षाची फी ही 25 लाख रुपये रोख वाईट अशा पद्धतीची आहे. बरोबर आहे बाबा? आणि साधारणतः राहण्याचा खाण्याचा खर्च आणि हॉस्टेल मिळून 3 लाख रुपये जातात. म्हणजे 365 दिवसामध्ये वर्किंग डेज 280 असतात आणि 280 दिवसाची फी 25 लाख, 5.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, त्याची एकूण अभ्यासक्रमाची फी 1.25 लाख,
जर तिथे एम डी करायचं म्हटलं तर एम बी बी एस नंतर एम डी करायची व्हाईट फी जी आपण ऑन पेपर घेतो कॅशने घेतो किंवा चेकने घेतो ती फी साधारणतः 1 कोटी म्हणजे 1 MD डॉक्टर करण्याची फी साधारणतः 3.5 ते 5 कोटी किंवा प्रत्येक दिवसाचा मेडिकल स्टुडंटचा पर डे खर्च 10,000 रुपये. ऐकायला तुम्हाला विचित्र वाटेल परंतु हे सगळं न्यायव्यवस्थेने ठरवलेलं प्रशासनाने ठरवलेली ही मी मॅनेजमेंट सीट म्हणत नाही. प्रत्येक सीट तिथे डिम्युनिसिटीमध्ये मॅनेजमेंट आहे. आपल्याकडे भारती विद्यापीठ आहे, आपल्याकडे डी वाय पाटील आहे, आपल्याकडे नवले महाविद्यालय. हा प्रत्येक तिथला 250 मधला प्रत्येक विद्यार्थी हा दिवसाला 10,000 रुपये त्याच्या वैद्यकीय शिक्षणावर खर्च करत असतो. मग अशा पद्धतीचं मोठं इन्व्हेस्टमेंट केलेला डॉक्टर हा निस्वार्थी सेवाभावी वृत्तीचा कसा असेल? तो भांडवलदार का असू नये? किंबहुना सर्वसामान्य माणसाचा मुलगा अशा पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न तरी बघू शकतो का? नीटचा घोटाळा तुम्ही बघताय, पेपरफुटीचं प्रकरण तुम्ही बघताय आणि साधारणतः नीटचा कट ऑफ पण तुम्ही बघताय. 720 पैकी 650 मार्क गव्हर्नमेंट सीटसाठी लागतात. त्याच्यासाठीची ट्युशन फी हे साधारणतः वर्षाला 5 लाख रुपये. म्हणजे सर्वसामान्य माणूस हा डॉक्टर होऊच नये अशा पद्धतीचं षडयंत्र जर राज्यव्यवस्था आखत असेल तर सर्वसामान्य रुग्णांचं हक्काचं संरक्षण करणारी डॉक्टर कुठून येणार? ती काय पॅराशूटने उतरणार का अमेरिकेहून येणार आहेत? ती इथूनच उगवणार. जर इथल्या राज्यकर्त्यांना वैद्यकीय साक्षरताच नसेल तर मग डॉक्टरनी कुठे जायचं आणि रुग्णांनी कुठे जायचं? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण करोनाच्या काळात आपण बघितलं की ज्यांना आपण निवडून दिलं ते रुग्णांच्या हक्कासाठी हॉस्पिटल उघडायचं सोडून टाळ्यांनी थाळ्या वाजवायला सांगत होते. दुसऱ्या बाजूला आपल्या महाराष्ट्राचं सुजाण नेतृत्व उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कार्यरत केली आणि आपण सुद्धा कधी ना कधी ससून हॉस्पिटलला कधी नवे बेड मिळतोय का, जम्बो हॉस्पिटलमध्ये कुठे बेड मिळतोय का, अशा पद्धतीची मागणी त्या काळात केली असेल. म्हणजे म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही किती प्रबळ होऊ शकते, किती चांगली होऊ शकते आणि जर नेता चांगला असेल तर ही आरोग्य व्यवस्था जनतेसाठी काय करू शकेल याचा अनुभव तुम्ही कोरोनामध्ये घेतला. आणि आज त्याला काही वर्ष उलटली नाही तर ठेकेदार पद्धतीची लोक तुम्ही आरोग्यमंत्री म्हणून बसवता, ते साध्या डेथ ॲम्ब्युलन्समध्ये 6,000 कोटीचा घोटाळा करतात. अशा पद्धतीची ठेकेदार पद्धतीची लोक जर आरोग्य व्यवस्था चालणार असेल तर रुग्णांच्या हिताचं संरक्षण कदापि होणार नाही. म्हणून मुद्दा राजकीय जरी वाटला तरी तो सर्वसामान्य रुग्णाच्या हिताचा आहे आणि म्हणून या पुस्तकाची गरज आहे. आणि या पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल की घटनेने आपल्याला संविधानिक अधिकार काय दिलेत. दुसरी गोष्ट, सार्वजनिक न्यासामध्ये जी काही हॉस्पिटल रजिस्टर आहेत त्याचा जो कायदा आहे महाराष्ट्राचा सार्वजनिक न्यास कायदा, त्याच्या 45 अ ब क कलमामध्ये काय म्हटलंय आणि साधारणतः कुठलेही प्रायव्हेट हॉस्पिटल, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो पुण्यामधली सर्व हॉस्पिटल, म्हणजे रुबीहॉल असेल, जहांगीर असेल, पुणा हॉस्पिटल असेल, नवले हॉस्पिटल असेल किंवा जहांगीर KM हॉस्पिटल असेल, ह्या सगळी रुग्णालय सार्वजनिक न्यासाच्या अंतर्गत रजिस्टर रुग्णालय आहेत. ह्या रुग्णालयांमध्ये 10% खाटा ह्या 1.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी राखीव आहेत. त्या रुग्णालयांनी त्यांच्या प्रॉफिटमधून 2% रक्कम ह्या रुग्णांच्या भल्यासाठी खर्च करायची आहे आणि हा कायदाही रुग्णालय आपल्यावर काय उपकार करत नाही. परंतु हे फक्त रुबी जहांगीर KM अशा हॉस्पिटलपर्यंत मर्यादित राहू नये तर छोट्या छोट्या 15 बेडच्या 20 बेडच्या नर्सिंग होमपर्यंत हे पोहोचावं आणि या छोट्या छोट्या हॉस्पिटलने, गल्लीबोळातल्या छोट्या डॉक्टरने, कारण मोठी हॉस्पिटल आपल्याकडे 10-15-20 आहेत परंतु या पुण्यामध्ये 6,500 रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत आणि या रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरकडे जर बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट अंतर्गत जर नोंदणी नसेल तर त्याला बेकायदेशीर डॉक्टर ठरवलं जातं आणि दैठणकर साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि त्याला कोर्टातून जामीन घ्यायला लागतो. अशा पद्धतीचा जामीन मला एका काळी घ्यायला लागला होता आणि ज्या लाईनमध्ये मी जामीन घेण्यासाठी उभा होतो माझ्या पुढे एक पाकिटमार, एक कुंटनखाला चालवणारा एजंट आणि त्याच्या मागोमाग मी. आणि दुर्दैवाने माझ्या हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन माझ्या बायकोच्या नावावर असल्याने आणि दुर्दैवाने ती डॉक्टर असल्यामुळे ती सुद्धा माझ्यासोबत जामीन घ्यायला हवी होती. ही आपली आरोग्य व्यवस्था आहे. ह्या आरोग्य व्यवस्थेवरती झगझगीत प्रकाश टाकण्याचं काम हे पुस्तक करते. त्याच वेळेस सर्वसामान्य माणसाला ह्या रुग्णव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने दिलासा आणि न्याय देण्याचं काम या घटनेने, संविधानाने केलेलं आहे, सार्वजनिक न्यास कायद्याने केलेलं आहे. कुठे कुठे तुमचे मोफत उपचार होऊ शकतात, पंतप्रधान जीवनदायी योजना तुम्हाला नेमकं काय देते, बाळासाहेब ठाकरे जी आरोग्यदायी व्यवस्था जी आपली महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे ती आहे किंवा पुणे महानगरपालिकेचा शहरी गरीब ॲक्ट आहे आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला मिळणारं 50% किंवा 90% सवलतीच्या दरात उपचाराचा अधिकार आहे, ह्या अधिकार नेमके कसे मिळवायचे,
कशा पद्धतीने त्याच्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये पाठपुरावा करायचा, कागदपत्रांची पूर्तता करायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही रुग्णाला कुठलंही रुग्णालय जे आहे हे त्याचा उपचार नाकारू शकत नाही, कुठलीही डेड बॉडी डिटेन करू शकत नाही. आपल्या प्रत्येक रुग्णाचा आरोग्य व्यवस्थेकडनं फायदा करून घेणं आणि त्याच्याकडनं उपचार करून घेणं हा त्याचा अधिकार आहे. कोणी तुमच्यावर उपकार करत नाही या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणारे पुस्तक आहे. आणि म्हणून या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणं हे चांगल्या डॉक्टरचं काम आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या पुस्तकाला आम्ही प्रस्तावनाही लिहिली आणि या रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यामागे सुद्धा आम्ही खंबीरपणे उभा असतो, कारण ही व्यवस्था निरोगी झाली पाहिजे. मुठभर लोकांच्या हितसंबंधाचं संरक्षण करणारी कुठलीही व्यवस्था ही शेवटी तुम्हाला उजव्या भांडवलशाहीकडेच घेऊन जाईल. आणि सामाजिक न्यायाची भूमिका घेणारी महाविकास आघाडीतली दोन मातब्बर पक्षाची मातब्बर नेते इथे आहेत. म्हणून सामाजिक न्यायाची भूमिका आरोग्य व्यवस्थेत घ्यायची असेल तर रुग्ण हक्क परिषदेसारखी संघटना मोठी झाली पाहिजे. डॉक्टरांचं बिल माफ कसं करावं, हॉस्पिटलचं बिल कमी कसं करावं, अशा पद्धतीची पुस्तकं डॉक्टरांच्या सिलेबसला लावली गेली पाहिजेत. आणि जर डॉक्टर आरोग्य साक्षर झाला तर त्याचा फायदा जनसामान्यांना झाल्याशिवाय राहणार नाही असा आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर. आपण खूप चांगल्या रीतीनं डॉक्टरांची भूमिका आणि रुग्णांचे अधिकार या दोन्ही बाबत आपण जे विवेचन केलेलं आहे ते खरंच मार्गदर्शक असं आहे. आणि डॉक्टर फी का जास्त घेतात याचंही थोडंसं विवेचन आपल्या बोलण्यातून आम्हाला मिळालं. आणि डॉक्टरांची भूमिका काय असू शकते हे सुद्धा लक्षात आलं. कोरोनाच्या काळाचा आपण उल्लेख केला, या काळामध्ये प्रत्येकानेच आपल्या आरोग्याविषयी किती असुरक्षितता आत्ता आहे, विशेषतः प्रदूषणाच्या या जमान्यामध्ये हे आरोग्य जपणं किती अवघड आहे याचा सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळेच मनात असो अगर नसो हॉस्पिटलला कधी ना कधी जावं लागतं. म्हणजे माझ्या घरातला अनुभव 2 महिन्यापूर्वीचा जर सांगायचा झाला, माझ्या सासूबाई फक्त घरात पडल्या आणि थोडंसं हेअरलाईन फ्रॅक्चर झालं. 2 दिवसासाठी ॲडमिट करायचं होतं, 4 दिवस फक्त तपासण्या केल्या, 1,25,000 रुपये बिल आलं. म्हणजे नुसतं हेअरलाईन फ्रॅक्चरसाठी दुसरा कुठलाही उपचार केला नाही, कुठल्याही प्रकारचा बेडसुद्धा नव्हता, तरीसुद्धा 1,25,000 रुपये मला भरावे लागले. तर ज्या गरीब गरजू दलित लोकांच्या म्हणजे दुर्बल घटकातील जी लोकं आहेत त्यांची काय अवस्था होत असेल हा विचार नक्कीच एक करावा असा वाटतो. आणि त्या सर्वावर उत्तर म्हणजे हे हॉस्पिटलचे बिल कसे माफ करावे हे पुस्तक आहे, हे मला निश्चितपणाने सांगावं असं वाटतं. आणि म्हणूनच आमच्या यशोदी पब्लिकेशनतर्फे आम्ही ह्या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. रुग्ण हक्क परिषदेचे धडाडीचे कार्यकर्ते आणि संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी महाराष्ट्रभर फिरून रुग्णांची व्यवस्था आणि हॉस्पिटलची स्थिती काय आहे याबद्दल संशोधन करून आणि कायद्यांची तसेच आरोग्यविषयक पुस्तकांचीही माहिती घेऊन संशोधन करून या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. मी आपल्या मान्यवरांना विनंती करते त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं, यासाठी पुस्तकाचे प्रकाशक निखिल लंबाते यांनीही मंचावर यावं अशी विनंती. सर्वांना धन्यवाद. या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल आणि 15,000 प्रती गेल्या म्हणजे एक अभूतपूर्व विक्रमी असा खप या पुस्तकाचा झालेला आहे पहिल्या आवृत्तीचा. नक्कीच या यशाबद्दल त्यांच्या या पुस्तकाचे लेखक उमेश चव्हाण यांना काय वाटतं हे जाणून घ्यायला आपण सर्वजण उत्सुक असाल. मी उमेश चव्हाण यांना विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष
या महाराष्ट्राचे समृद्ध नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज बाबा, या महाराष्ट्राची सध्याची मुलुक मैदानी तोफ, शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या असा ज्यांचा नेहमी उल्लेख केला जातो, अशा आमच्या भगिनी नेत्या सुषमाताई, पाठीवर कायम शाबासकीची थाप देणारे, मला लिहितं करणारे, चांगलं लिही अजून चांगलं लिही म्हणणारे माजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्यांना नेहमीच त हयात अध्यक्ष असा ज्यांचा उल्लेख होतो, असे ज्येष्ठ समीक्षक, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, नेहमीच प्रोत्साहन देणारे, पाठीवर खंबीर हात ठेवणारे, प्रत्येक प्रसंगात कणखरपणे पाठीशी उभे राहणारे आमचे एक मार्गदर्शक, माजी अप्पर पोलीस आयुक्त पुण्याचे आणि माजी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून ज्यांनी सेवा बजावली असे चंद्रशेखर दैठणकर साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं म्हटलं तर आता गेल्या वर्षी एक आम्ही कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता, त्याला वर्ष होतं आजच्या दिनीच, त्या दिवशी सुद्धा उत्तम भाषण करणारे, आज सुद्धा खूप छान भाषण करतील अशी ज्यांच्याकडून नेहमीच सगळ्यांना उत्सुकता असते असे आमचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे साहेब, या पुस्तकाचे प्रस्तावनाकार होप हॉस्पिटल आणि कॅन्सर सेंटरचे संचालक, माझे मित्र, माझे बंधू, शिवसेनेचे नेते डॉक्टर अमोल देवळेकर, या प्रकाशनाच्या प्रकाशक संस्थेच्या अध्यक्ष, यशोदीप पब्लिकेशन्सच्या सकाळच्या पत्रकार प्राध्यापक रुपाली अवचरे, त्याचप्रमाणे आमच्या ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय मिलिंद गायकवाड सर, आणि उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि जमलेल्या सगळ्याच मान्यवरांना मी सर्वांना अभिवादन करतो, सर्वांचे आभार मानतो, आभार खरं तर शेवटी मानतात, मी सुरुवातीलाच तुमच्या सर्वांचे आभार मानतो की तुम्ही या अत्यंत कमी कालावधीत आलात, बाबांनी खरं तर 7 तारखेला वेळ सांगितली की मी 9 तारखेला येतोय आणि मध्ये आमच्याकडे फक्त 1 दिवस उरला होता, या 1 दिवसाच्या अल्पावधीतल्या काळात या सगळ्या गोष्टींची तयारी करून आपल्या सर्वांपर्यंत अल्पावधीत निमंत्रण पोचल्यानंतर सुद्धा तुम्ही आमच्यावरचं प्रेम म्हणून या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। खरं तर रुग्ण हक्क परिषदेसारखी संघटना निर्माण व्हावी म्हणजेच इथल्या आरोग्य व्यवस्थेचं अपयश आहे अशी चर्चा सगळीकडे होत असते, जर आरोग्य विभाग चांगला असता तर अशी संघटना निर्माणच झाली नसती, अशा पद्धतीची एक चर्चा या ठिकाणी नेहमी होते, महाराष्ट्रात नेहमी होते। आपल्या देशामध्ये देशाचं अर्थव्यवस्थेचं आरोग्यावरचं जे बजेट आहे, राज्याचं आरोग्यावरचं जे बजेट आहे, ते जर बघितलं तर पाण्यासारखा पैसा आरोग्य क्षेत्रावर खर्च केला जातोय, 2100 कोटी रुपयांची फक्त औषधं खरेदी केली जातात, तरीसुद्धा रोज नवी नवी मेडिकलची दुकानं उघडताना तुम्हाला दिसतात, 2100 कोटी रुपयांची औषधं येतात तरीसुद्धा लोक कर्ज काढून औषधं घेण्यासाठी मरत आहेत। मी तर यावेळी सांगेल की या महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं मी एक गोष्ट सुचवू इच्छितो की महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरची जी मेडिसिन आहेत, ज्याची किंमत 1 लाख रुपयाचं इंजेक्शन, 2 लाखाचं इंजेक्शन, 4 लाखाचं इंजेक्शन, 2.5 लाखाच्या गोळ्या, 5 लाख रुपयांच्या गोळ्या कोणाला परवडणार आहेत, या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरची सगळी मेडिसिन मोफत करण्यात यावी अशा पद्धतीचा एक जाहीरनाम्यामध्ये उल्लेख या निमित्तानं आपण जर केलात आणि खरंखरं त्या पद्धतीने आपण जर यापुढे काम केलं तर इथली माणसं औषधं वाचून मरणार नाहीत। एक काळ होता की आपल्या देशातली माणसं अन्ना वाचून मरत होती, आपण अन्न सुरक्षा कायदा केला आणि इथला कुठलाही माणूस जेवणा वाचून मरणार नाही, भुके वाचून मरणार नाही याची काळजी सरकारने घेतली। आता औषध सुरक्षा कायदा करण्याची गरज आलेली आहे की जेणेकरून प्रत्येकाला हक्काने औषध मिळेल आणि औषधा वाचून कोणी पैसे नाहीत म्हणून मरणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यासारख्या सगळ्याच मान्यवर नेत्यांच्या खांद्यावर आहे असे मी या ठिकाणी सुचवू इच्छितो। खरं तर हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे ही कन्सेप्ट मला अनेक लोक म्हणतात की रुग्ण हक्क परिषद तुम्ही कशी काढली, तुम्ही 10 लाख रुपयांचं परवाचं बिल माफ कसं केलं, 15 लाख रुपयांचं बिल माफ कसं केलं, हे इतकं भंडावून सोडणारी माणसं होती की प्रत्येक वेळी ते किस्से सांगणं आणि मूळ विषय बाजूला ठेवणं याच्यातच सगळा वेळ कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असे आणि त्यामुळे मी म्हटलं की नेमकं बिल माफ करायची पद्धत कोणती आहे, ते बिल नेमकं माफ कसं होतं, त्याच्यासाठी उच्च न्यायालयाची काय भूमिका आहे, सर्वोच्च न्यायालयाची काय भूमिका आहे,
आरोग्य व्यवस्थेची काय भूमिका आहे, इथल्या आरोग्यमंत्र्यांची काय भूमिका आहे, आणि त्यानंतर सर्वसामान्य माणसांना एवढ्या तरतुदी असल्यानंतर पण हे सगळं मिळतं का, मिळत नसेल तर ते मिळवायचं कसं, कुठल्या हॉस्पिटलमध्ये मिळवायचं, तिथं जायचं कसं, त्याचा पत्ता काय, तिथं गेल्यावर कोणाला भेटायचं, त्याचा फोन नंबर काय, या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये मांडण्याचं काम आम्ही केलं. आणि पहिल्या पुस्तकाच्या 15,000 प्रति विकल्या गेल्या म्हणजे हे बेस्ट सेलर अवॉर्ड मिळालेलं पुस्तक, आणि सर्वोत्तम यश या पुस्तकाला आपल्या सर्वांच्या प्रेमानं, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं मिळालं असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, परंतु या ठिकाणी सर्वांनाच पृथ्वीराज बाबांना ऐकायचं आहे, सुषमाताईंना ऐकायचं आहे, श्रीपाल सबनीस सरांना ऐकायचं आहे, दैठणकर साहेबांचे विचार ऐकायचेत, आणि त्यामुळे त्या सगळ्यांचे विचार ऐकणं, त्यांच्या याबद्दलचं मत ऐकणं आणि त्यांचं मनोगत ऐकणं, त्यांचं भाषण ऐकणं आपल्यासाठी सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे. तरीसुद्धा मी एक गोष्ट सांगेन की आत्ताचं जे सरकार आहे, जे सरकार आत्ता कार्यरत आहे, त्याच्यामध्ये जे आरोग्यमंत्री आहेत, तर त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा वगैरे ठेवण्याचं कोणाचं म्हणजे म्हणणंच नाही आहे, परंतु त्यांनी जे या काय वर्षभरात काम केले, आपण जर बघतो की गेल्या पंढरीच्या वारीला, यासुद्धा पंढरीच्या वारीला प्रत्येक पानाच्या पेपरच्या पहिल्या पानावर पंढरीच्या वारीच्या आरोग्य शिबिराचा उल्लेख केला जातो आहे. 5 व्हेंटिलेटरची जाहिरात आहे आणि इतकी पानभर जाहिरात, म्हणजे ज्या गोष्टीची खरं तर शरम वाटायला हवी, ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी, आम्ही 5 व्हेंटिलेटरचं आरोग्य शिबिर, तितका जो खर्च त्या पेपरच्या पहिल्या पानावर आरोग्याच्या शिबिराच्यासाठी खर्च केला त्यांनी जाहिरातीसाठी, त्या खर्चामध्ये ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये 50 व्हेंटिलेटर लागले असते. तर अशा पद्धतीने चुकीचे निर्णय घेणारी माणसं आहेत. पुण्याच्या आरोग्य प्रमुखांविषयी म्हणायचं तर ते आरोग्य प्रमुख आपण सांगितलेली कामं ऐकत नाहीत म्हणून त्यांची उचलबांगडी होते, आणि सूडबुद्धीने इतक्या आपण म्हणू त्याला की त्यांचं निलंबनापर्यंतची भूमिका घेतली जाते, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. आणि त्यामुळे सुषमाताईंना मी आवाहन करेन की या आरोग्यमंत्र्यांच्या बाबतीत आपण काहीतरी जाहीरपणे त्याचं समाचार घेतला पाहिजे, तुमच्याकडूनच त्या अपेक्षा आम्ही ठेवल्या पाहिजेत, आणि म्हणून तुम्ही याच्यावरती सगळं काम केलं पाहिजे. आता या पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब आरोग्य योजना आहे, डॉक्टर नाईक नावाच्या महिला अधिकारी आहेत, अत्यंत त्या योजनेच्या चिंध्या चिंध्या करून ठेवलेल्या आहेत, नाश केलेला आहे. मी जाहीरनाम्याच्या निमित्ताने दुसरी एक गोष्ट सुचवेल की पुण्यामध्ये प्रत्येक पेशंटला 2,00,000 रुपये पुणे महानगरपालिकेकडून दिले जातात. आपली जर महाविकास आघाडीची सत्ता भविष्यात येणार आहेच असं मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो, माझ्याकडूनच सांगतो, पण जर आलीच तर प्रत्येक महानगरपालिकेमध्ये शहरी गरीब योजना कार्यान्वित करावी अशी मी या ठिकाणी सूचना माझी मांडत आहे. आणि जे काय असे भ्रष्ट अधिकारी असतील त्यावर आपल्या सगळ्यांनीच एक वचक ठेवला पाहिजे. आम्ही आंदोलन करतो आहे, मोर्चे काढतो आहे, एका दिवसामध्ये जर बाबा वेळ मिळाली असती बालगंधर्वची तर आम्ही बालगंधर्वसारखं सभागृहसुद्धा भरून दाखवलं असतं, परंतु हॉलची उपलब्धता नव्हती, संध्याकाळच्या वेळेला हॉल कुठलेच उपलब्ध नव्हते. अत्यंत कमी कालावधीत पत्रकार संघाच्या सगळ्याच मान्यवर कार्यकारिणीमध्ये ज्या आहेत सध्या पत्रकार संघाचे, त्यांनी हा हॉल उपलब्ध करून दिला, म्हणून समस्त पत्रकार समितीचे संघाचे उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे भगिनींचे मी या ठिकाणी आभार मानतो. या पुस्तकाच्या निमित्तानं मी यशोदीप पब्लिकेशनशी परवानगी न घेता आजच्या दिवशी जे पुस्तक खरेदी करतील त्यांना 50% सूट देण्यात यावी आणि त्या बिलाचं देखील 50% बिल माफ करण्यात यावं अशा पद्धतीची मी यशोदीप पब्लिकेशनला सूचना करतो, विनंती करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो, थांबतो, धन्यवाद. माझ्या जिल्ह्याचे एक सुसंस्कृत राजकारणातलं नेतृत्व माजी मुख्यमंत्री, प्रधानमंत्री कार्यालयाचे मंत्री, ज्यांनी देशाचं काम केलेलं आहे, राज्याचं काम बघितलेलं आहे, असे आमचे लाडके श्री पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब, शिवसेनेच्या वेगवेगळ्या उपमा असणाऱ्या सुषमाताई, आपल्या लेखणीने जिवंत असं वातावरण निर्माण करणारं, गारठलेलं रक्त जागृत करणारे माझे मित्र श्रीपालजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व इतर मान्यवर, सर्वात प्रथम मी उमेश चव्हाणचे या ठिकाणी आभार मानतो. कदाचित आपल्या सर्वांना तसंच बाबा आपल्याला सुद्धा प्रश्न पडलेला असेल की एवढे पोलीसवाले ह्याच्याशी कसे निगडीत झालेले आहे, आणि त्याचा सांगण्याचा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा असा होता की सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेले आमचे एक वाघोलीचे अधिकारी
मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये काम केलेले अचानक आजारी पडतात आणि अक्षरशः 34 वर्षाची सेवा केल्यानंतर 2,30,000 रुपयाचं बिल त्यांना भरायला पैसे नव्हते. अशा माध्यमातून आम्ही उमेजींशी संलग्न झालो आणि जर सहाय्यक पोलिसाची जर अशी हालत असेल तर माझा कॉन्स्टेबल रिटायर झाल्यानंतर त्याची काय हालत होत असेल ह्या भावनेतनं आम्ही मग उमेजींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ट्रोट चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये ताई आम्ही 30% लाखाचं औषध असो 2 लाखाचं असो 30% ते औषध उमेजी आम्हाला घेऊन देतात त्या आपल्या वेगवेगळ्या सवलतीच्या माध्यमातून. अशा ह्या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व पोलीस उमेजींशी निगडीत झालेलो आहोत आणि आज दैटंकर साहेबांपासून आपण सर्व या ठिकाणी बसता भांबरे साहेबांच्या बसलेल्या आहेत. ह्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती जी निर्मित केलेली आहे ती खरं तर किंमत जास्त आहे त्याची, परंतु आपल्या शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आपलं बाबा चॅनल असेल, बाळासाहेब आंबराळे तुमच्या शाखा असतील या ठिकाणी वेगवेगळ्या, अशा माध्यमातून आपण आपल्या मेन कार्यकर्त्याला त्या बूथवरच्या असेल शाखेच्या कार्यकर्त्यांपर्यंत जरी हे पुस्तक विकत घेऊन ते त्या ठिकाणी आपण जर दिलं तर या पुस्तकाची म्हणजे खपापेक्षा सुद्धा की ज्याची खरोखर उपयोग जो आहे तो ग्रासरूटला त्या ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. आपण आपल्या सगळ्यांनी या पुस्तक आजसुद्धा विकत घ्याच घ्या. येणाऱ्या काळामध्ये सणासुदीचा काळ आहे, कुणाला भेटी देता तर भेटीच्या दरम्यान तुम्ही जे इतर भेट देण्यापेक्षा हे पुस्तक नक्की भेट द्या. आणि खरोखर ज्यावेळेस 64 वर्ष आज आहे माझं या ठिकाणी पोलीस खात्यात 35 वर्ष काम केलेले, बाळासाहेबांपासून बॉडीगार्डचं काम आम्ही बाबांपर्यंत काम केलेलं आहे, ते बॉडीगार्ड म्हणून काम केलेलं आहे, कायदा सुव्यवस्था राखलेली आहे. परंतु ज्यावेळेस फुकटचे पैसे 30-30, 40-40 हजार कोटी 30,000-40,000 कोटी नाही 30-30 हजार कोटी आपण फुकट वाटतो, तोच पैसा जर ह्या शिक्षणासाठी आणि जर ह्या मेडिकल सुविधेसाठी दिला तर मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेचं नक्कीच कल्याण होईल. मी जास्त वेळ घेत नाही, मान्यवरांचे विचार आपल्याला ऐकायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरंच सर्वांना हा प्रश्नच होता, पोलीस कसे काय जोडले गेलेले आहेत आणि याचं उत्तर आपण यातून दिलेलं आहे. आणि मला वाटतं नक्कीच आपल्या माध्यमातून ही चळवळ अधिक वृद्धिंगत होईल आणि लांब अनेकांपर्यंत पोहोचेल हे निश्चित आहे. सर्वांना एक आवाहन आहे, ही गाडी ज्यांची असेल त्यांनी कृपया ती रस्त्यात लावलेली असल्याने ती बाजूला काढावी, कारण वाहतुकीला अडथळीचं होत आहे. MH 12 UC 5003 हा नंबर आहे, कृपया ती गाडी बाजूला काढावी. यानंतर माजी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून ज्यांनी कार्य केलेलं आहे माननीय चंद्रशेखर दैठणकर साहेब, माजी IPS अधिकारी, यांना मी विनंती करते. पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून आपल्या सर्वांना ते परिचित आहेत, मी त्यांना विनंती करते आपण मनोगत व्यक्त करावा. आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी पोलीस अधिकारी थोड्या जास्तच प्रमाणात आहेत आणि ते का आहे त्याचं उत्तर भानुप्रतापनी यापूर्वीच दिलेलं आहे. पुस्तकाची प्रस्तावना विस्तृतपणे अमोल देवळेकरांनी सांगितलेली आहे, त्याप्रमाणे बघितलं खरंच हे पुस्तक जे अर्पण केलं आहे निस्वार्थी वृत्तीने ज्यांनी काम करतायत आणि जे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कार्यरत अशा डॉक्टरांना समर्पित केलं आहे. नाहीतर असं जाणवत होतं की हे रुग्ण परिषद किंवा हे पुस्तक ही एक प्रकारे डॉक्टरांच्या विरुद्ध उभी करण्यात आलेली चळवळ आहे, परंतु असं काहीही नाही आहे. जी मागणी या ठिकाणी अमोल देवळेकरांनी केली की या पुस्तकासंबंधी माहिती देताना डॉक्टरांनाच हे पुस्तक अभ्यासक्रमामध्ये यावं की जेणेकरून शासनाच्या योजना कशाप्रकारे रुग्णांपर्यंत पोचतील हे निश्चित होईल. आज ज्या ज्या वेळेला मी तक्रारी ऐकतो किंवा पोलीस अधिकारी म्हणून मी कारवाई केली प्रत्येक वेळेला डॉक्टरांनी वाढवून बिल दिलेलं आहे, नको त्या तपासण्या केलेल्या आहेत अशी एक भावना रुग्णाची झालेली असते आणि त्याच्यामुळं डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधले संबंध तणावलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी कोरोनामध्ये आपण बघितलं की अनावश्यक चाचण्या झाल्या, ज्यांना आवश्यकता होती त्यांना मदत मिळाली नाही, ज्यांना आवश्यकता नव्हती त्यांच्या नावं बिले काढण्यात आली आणि त्याच्यामुळे एक प्रकारे जे अविश्वासाचं वातावरण आहे
ते जर का या पुस्तकाच्या माध्यमातून दूर झालं तर त्याची फार मोठी मदत सर्व समाजाला होईल. यापूर्वी या पुस्तकाच्या प्रती संपल्यानंतर खूप जणांशी माझा संपर्क झाला आणि प्रत्येकाला ही उत्सुकता आहे की अशा प्रकारे बिल माफ करता येतं याची त्यांना कल्पनाच नाही आहे. बिल माफ होत नसेल परंतु बिल निश्चितरित्या कमी होऊ शकतं. बऱ्याच योजना ज्या या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि त्याचं प्रोसिजर म्हणा किंवा त्याची कार्यपद्धती त्यांनी त्या ठिकाणी विस्तृतपणे समजावून दिलेली आहे. कोणती रुग्णालयं मोफत उपचार करतायत, कोणत्या रुग्णालयांना पब्लिक ट्रस्ट ॲक्ट लागू आहे आणि त्या ठिकाणी बेड्स किंवा खाटा रिझर्व आहेत याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. किंवा सर्वसामान्य माणसांना शिक्षित करण्याचा, त्याचप्रमाणे डॉक्टरांना शिक्षित करण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकाच्या माध्यमाद्वारे केला आहे. मी उमेश चव्हाणांना आणि त्यांच्या रुग्ण परिषदेला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण सर्व जे ज्यांच्या प्रतीक्षेत आहोत, ज्यांच्या भाषणाच्या अशा मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे, त्यामुळे मी माझे दोन शब्द थांबवतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरंच रुग्ण हक्क परिषदेचं काम महाराष्ट्रातील 36 पैकी 22 जिल्ह्यांमध्ये प्रभावीरित्या चालू आहे हे रुग्ण हक्क परिषदेचं निश्चितच यश आहे. आणि या कार्यामध्ये आपल्यासारखे अधिकारीसुद्धा सहभागी झाल्यामुळं हे काम अधिक दुणावत राहील हेही निश्चित आहे. यानंतर फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा आणि संदेश आपल्या लेखणीमधून पेरणारे 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत साहित्यिक माननीय प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांना मी विनंती करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रीय आणि प्रांतीय राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि विधायक कर्तृत्वाचा उच्चांक गाठणारं सात्विक नेतृत्व संबंध महाराष्ट्राच्या हृदयातील आजही मुख्यमंत्रीच म्हणून ज्यांची प्रतिमा आहे आणि माझ्याही अंतःकरणातील एक सात्विक, सोज्वळ, नॉन करप्ट अशा प्रकारचा निष्कलंक आजही मुख्यमंत्री परमादरणीय पृथ्वीराजबाबा चव्हाण, विरोधकांना भाऊ म्हणून फटके मारणाऱ्या राजकीय धुमाळी रणधुमाळीमध्ये कुठलीही पर्वा न करता आपल्या विचार अभिव्यक्ती, लेखन अभिवृत्ती अशा प्रकारच्या अभिव्यक्तीचा संविधान सुसंगत अशा प्रकारचा आविष्कार करणाऱ्या आमच्या भगिनी सुषमाताई अंधारे, त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्याचा एक उत्तम आदर्श म्हणून जे 3 प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत त्यामध्ये सन्माननीय देठणकर साहेब, सन्माननीय बर्गे साहेब, सन्माननीय गायकवाड साहेब. या पुस्तकाची सुंदर आणि सविस्तर मूल्यगर्भ आणि वस्तुनिष्ठ अशी प्रस्तावना लिहिणारे आणि या कार्यक्रमाचं तितकंच अर्थपूर्ण आणि समयोचित अशा प्रकारचं औचित्यपूर्ण प्रास्ताविक करणारे, रोग्यांचं रोगनिदान करणारे आणि डॉक्टरांचा आदर्श पाळणारे आमचे सन्मित्र डॉक्टर अमोल देवळेकर, हजारो पुस्तकं काढण्याच्या झेपमध्ये असणारं यशोदे प्रकाशांच्या लंबाते आणि रुपालीताई, हे पुस्तक काढून तुम्ही पुण्यकर्म केलेलं आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशामध्ये आरोग्याची काळजी घेणारं, सर्वार्थाचा जनतेचा संबंध दुवा घेणारं पुस्तक म्हणून या पुस्तकाचा इतिहासामध्ये नोंद होणार आहे. अशा पुस्तकाचं प्रकाशन करून तुम्ही अत्यंत एक इतिहास घडवलेला आहे. या पुस्तकाबद्दल विशेष तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. या कार्यक्रमाला सर्व प्रवाहातील, सर्व पक्षातील,
सर्व जातीमधील सर्व धर्मातील प्रातिनिधिक अशा प्रकारचे निवडक श्रोते वाचक आणि रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचे नावं घेणं शक्य नाही, पण मी एक प्रातिनिधिक स्वरूपाचे अभिजन प्रवाहातील एक विधायक अशा प्रकारचं कर्तृत्व साने गुरुजीच्या मातृत्वाला गौरविणारं सन्माननीय भारत देसलदाजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश काकडे, त्याचबरोबर दलित समाजातील चळवळीचं नेतृत्व करणारे निस्वार्थी अशा प्रकारचे अंकल सोनवणे आणि सामाजिक कार्याचा आदर्श डॉक्टर मिलिंद भोई आणि सर्व माझे रसिक बंधू भगिनींनो, या संयोजनामध्ये आणि एकूणच कार्यक्रमामध्ये ज्यांचा वाटा आहे ते अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, त्या सर्वांचीच नोंद घेणं मला आवश्यक वाटतं. उमेशची टीम ही अत्यंत महत्त्वाची आहे, कोर टीम आहे, पडद्याआड काम करणारी आहे. उमेश एक चांगला संघटक आहे, चांगला भांडकुदळा आंदोलक आहे, उत्तम वक्ता आहे, सुसंस्कृत अशा प्रकारच्या सभ्य भाषेमध्ये शिव्या घालणारा आणि शाप देणारा कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर काँग्रेसचं कल्चर आणि एकूण राजकीय भूमिका प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वापासून ते संबंध शरद पवारांच्या नेतृत्वापर्यंत आकलन मूल्यमापन करण्याची क्षमता ठेवून राहणारा अशा प्रकारचं एक उत्तम विश्लेषक आहे आणि त्याचबरोबर सत्याची बाजू घेऊन अन्यायाच्या विरुद्ध लढणारा एक सुंदर अशा प्रकारचा रुग्णहक्क परिषदेचा संस्थापक म्हणून गेल्या 7-8 वर्षापासून त्याची कामगिरी ही चालू आहे. ही खरं म्हणजे कोणीच न हात घातलेला विषय आहे. अनेक राजकीय कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत, पण आरोग्याचा दूत म्हणून, रोग्यांचा एक कैवारी म्हणून उमेश निष्ठेनं उभा राहिला आणि उमेशच्या कामाला खरं म्हणजे एवढे पोलीस ऑफिसर कसं काय सहकार्य करू शकतात मलाही कोडं पडलं. 3-3 पोलीस ऑफिसर या मंचावरती सन्मानित होतात, आत्मीयतेनं बोलतात, कारण पोलिसांना मन आहे, पोलिसांना शरीर आहे, पोलिसांना रोग आहे. जसे वेगवेगळे रोग, अनेक हप्त्याचा रोग आहे तसा शारीरिक रोगसुद्धा असतो, पण या रोगांच्या पलीकडे जाऊन या मंचावरचं संबंध हे पुण्यकर्म ज्या पुस्तकातून पेरलेलं आहे, जे प्रत्यक्ष प्रबोधनातून उमेश चव्हाण करतो आहे, त्याला आशीर्वाद देण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी, सद्भावनेनं व्यक्त करण्यासाठी, कळत न कळत त्याला पाठिंबा देणं आणि सहकार्य करणं, मदत करणं, देटणकर साहेब मला असं कळालं की ते गुप्त मदत करतात. उमेश चव्हाण सारख्या कार्यकर्त्याला सांभाळणं, कुरवाळणं, पोटात घेणं, बर्गे साहेबांची ही माय म्हणून असणारी भूमिका, गायकवाड साहेबांची ही अत्यंत संवेदनशील भूमिका, हे पोलिसातलं चांगुलपण म्हणून मी अत्यंत वंदनीय मानतो. कारण पोलीस ही माणसंच असतात, ते संबंध राजकीय लोकांचं अनुकरण करतात, त्यांचं जे काही वाईटपण आहे, चांगुलपण आहे, ते समाजातीलच आहे. आणि म्हणून अशा प्रकारची मला वाटतं देटणकर साहेबांनी मदत केलेली ते सांगू नका, म्हणाले तर ईडी लागेल की काय त्यांना भीती वाटते. आता हा उच्चार ईडीपर्यंत पोहोचावा आणि देटणकर साहेबांच्या घरात धाड पडावी, पण काही मिळणार नाही. एक पुण्यकर्म केलेल्या संबंध नोंदी त्याच्यामुळे मिळू शकतात. अशा प्रकारची पोलिसांचं सहकार्य त्यांना मिळालं, मला हे फार मोलाचं वाटतं. अशा आरोग्यविषयक प्रबोधनात्मक आणि अत्यंत सुंदर कार्यक्रमाला बाबासारखी माणसं आशीर्वाद देण्यासाठी हजर आहेत, पुरेसा वेळ देत आहेत. 2 दिवसामध्ये कार्यक्रम आयोजित करणे ही साधी गोष्ट नाही, पण उमेशचं संघटन कौशल्य गेली अनेक वर्ष मी पाहतो आहे. 2 दिवसामध्ये हा कार्यक्रम उभा केला आणि सभागृह गच्च भरलं आणि विविध क्षेत्रातली रसिक मंडळी, श्रोते मंडळी आहेत. रोग्याला धर्म नसतो, रोग्याला देश नसतो आणि रोग्याला जात नसते, रोग्याला पक्ष नसतो. रोग्याचा पक्ष वेदनेचा असतो, रोग्याचा पक्ष दुःखाचा असतो आणि त्यातही दरिद्री गरीब लोकांच्या वेदनेला पारावार नसतो. या वेदनेला कुठेही अशा प्रकारचं धरून ठेवता येत नाही, बांधता येत नाही.
या मुक्तीच्या संदर्भातली वेदना, वेदना मुक्तीच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करतात, तत्वज्ञ लिहित असतात, राजकीय लोक आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात, पण या पुस्तकाचं मोल हे अत्यंत मोलाचं, अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण संबंध आरोग्य यंत्रणेला महारोग झालेल्या काळामध्ये आणि सरकारी यंत्रणा तिरडीवर निघालेल्या अवस्थेमध्ये असताना सरकारच या दोघांचीही एकत्र तिरडी काढताना मी पाहतो आहे. हे दृश्य डोळ्यांनी पाहता फार कठीण आहे. अशा अवस्थेमध्ये संबंध रोग्यांचा प्रश्न घेऊन लढणारा एकमेव महाराष्ट्रातला मला उमेश चव्हाण दिसतो आहे. खरी एवढंच काम केलं तर त्याला राजकीय वातावरणात, राजकीय पक्षात जायची इच्छा मला दिसते. या अर्थी बाबाने, बाबांना बोलवलं आणि अंधारे ताईंना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. तो शिवसेनेत जाणार आहे की काँग्रेसमध्ये जाणार आहे की आणखी कोणत्या मला माहित नाही, पण माझा कोणता पक्ष नाही, माझा सत्याचा पक्ष आहे. उमेशनी खरं म्हणजे हे काम आयुष्यभर करावं असं माझं मत आहे, पण त्याची इच्छा असेल तर काँग्रेसमध्ये बाबाने त्याला घ्यायला हरकत नाही. कारण असा विधायक प्रवृत्तीचा माणूस आणि त्याचबरोबर अन्यायाशी लढणारा संघर्षशील माणूस, सगळ्यांची पाळंमुळं शोधून संशोधनातून ते संबंध आकलन करणारा माणूस मला दुसरा तरुण वयामध्ये कोणता दिसत नाही. नफी चोरीवर संबंध, नफ्याची संबंध रोग जडलेला आहे समाज व्यवस्थेमध्ये. नफ्याचा प्रश्न आहे, रोगांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर हायकोर्टानं पुण्याई निर्माण केली, हायकोर्टानं निर्णय दिला, सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि मग रोग्याचं गाराणं, रोग्याचं दुःख त्यांच्यापर्यंत पोहोचलं. तोपर्यंत सरकारं झोपलेली होती. सरकार नेहमी झोपलेलंच असतं. सत्याशी इमानदारी कधीच जेवू शकत नाही आणि म्हणून माणसाशी इमानदारी नाही. एक नाटक चाललेलं आहे सरकारचं आणि या संबंध भव्य दिव्य अशा प्रकारच्या नाटकामध्ये रोगी इथली जनताच निश्चित सर्व अर्थानं रोगी आहे. राजकीय साक्षरता नाही, संविधान साक्षरता नाही आणि मग आपले रोगी विषयक, आरोग्य विषयक साक्षरता कुठून येणार? आरोग्याच्या साक्षरतेला महत्व, निर्णायक महत्व देणारं हे पुस्तक मला अत्यंत महत्वाचं वाटतं. मित्र हो, अनेक लोकांनी मदत केलेली आहे या संबंध टीमचं सुद्धा. एकटा उमेश चव्हाण याच्यातला नायक नाही, सामान्य रुग्णाचं काम करणारा, त्याचे दुःख संबंध विचारपूस करणारा, डोळे पुसणारा कार्यकर्ता सुद्धा मला महत्वाचा वाटतो. देवळेकरांची प्रस्तावना अत्यंत महत्वाची. मी देवळेकर 467 प्रस्तावना लिहिलेला माणूस आहे, पण ह्या पुस्तकाची प्रस्तावना मला माझ्यापेक्षा श्रेष्ठ वाटते. असा लेखक प्रस्तावनाकार झाला, असा डॉक्टर प्रस्तावनाकार झाला की खरं म्हणजे रोग्याच्या दृष्टीने, डॉक्टरच्या दृष्टीने महत्वाचे हा बॅलन्स सापडलेला आहे. डॉक्टरच्या विरुद्धचे पुस्तक नाही, खरं म्हणजे सुबुद्ध, सुविचारी, सुसंस्कृत आणि अत्यंत योग्य अशा प्रकारचे डॉक्टर समाजामध्ये आहेत. सगळेच नालायक डॉक्टर नसतात आणि सगळेच अशा प्रकारची वाईट भूमिका घेत नसतात आणि म्हणून चांगल्या विचाराच्या, निस्वार्थ अशा प्रकारच्या डॉक्टरांना हे पुस्तक अर्पण केलं असताना पोषक आहाराच्या संदर्भातलं प्रबोधन खरं म्हणजे हजारो लाखो वर्षापासूनचे. जर मला प्रस्ताविकातला एक मुद्दा आठवले आवडतो, चार्वाक संहितेतली सूत्र त्यांनी या ठिकाणी घेतली. प्राचीन संस्कृती आणि भारतीय संस्कृती सगळीच वाईट नाही, त्याच्यातलं आयुर्वेद, त्याच्यातली चरक संहिता हे अत्यंत घेण्यासारखं जे आहे ते अमोल देवळेकरांनी त्याला अधोरेखित केलेलं आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेला गरीब मेटाकुटीला येतो. डायबिटीस असो, टीबी असो, महारोग असो, अशा अनेक रोगांनी जर्जर झालेला आहे. या रोग्याला वाचवायचं असेल तर तो धडपडतो, त्याचे कुटुंब धडपडतं आणि त्या कुटुंबाच्या धडपडीची कळव त्या डॉक्टरला येत नाही आणि सरकारलाही येत नाही. अशा वेळेला सहृदय माणसं फार महत्वाची असतात आणि ती सहृदयता या रुग्ण हक्क परिषदेतून आपल्याला दिसून येते आहे. कलम 41 हे जीवदान देणारं कलम. संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत दूरदृष्टीनं, अत्यंत संवेदनशील भूमिकेतून, अत्यंत मानवतावादी अशा प्रकारची भूमिका घेऊन हे कलम त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. IPF योजनेचा जे हायकोर्टाचा निर्णय तोही महत्वाचा आहे, ते सर्वांची माहिती या ठिकाणी आहे. धर्मादायचे पत्ते कुठे दवाखाने आहेत, कशी ती व्यवस्था आहे, त्याचे पत्ते आणि फोन नंबर या पुस्तकातून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर अवयवदान, तुमच्या प्रत्यारोपण हा कायदा जो आहे, या कायद्यातली माहिती बारकावे आपल्याला कळू शकतात.
खरं म्हणजे सरकारने याच्यावर खर्च केले पाहिजे. स्वतःची थोबाडं छापतात काय अर्थ आहे ते बघणारा. जाहिरातीमध्ये लोकांच्या भल्याचे विचार, लोकांच्या कल्याणाचा विचार ही जर संबंध प्रबोधनात्मक भूमिका घेऊन आरोग्याची साक्षरता निर्माण करण्याच्या दृष्टीनं सरकारचं हे काम आहे, जे सरकारचं काम आहे ते उमेश चव्हाणाच्या रुग्णवाहिचे संबंध या संबंध पुस्तकानं केलेला आहे. मित्र, तक्रार निवारण कुठे होते ही भूमिकाही महत्वाची आहे. निवारण कुठे होते त्याचे पत्ते दिलेले, त्याचं ठिकाण दिलेलं आहे. महात्मा फुल्यांची जना योजना किंवा आरोग्य विम्याचा प्रश्न अत्यंत जिवाळ्याचे प्रश्न आहे. सामान्य माणसाचा जिवाळ्याचा प्रश्न. सामान्य माणूस जगला, सामान्य माणूस सुसंस्कृत झाला तरच भारताची लोकशाही संपन्न होऊ शकेल. सामान्य माणसाचं नरडं दाबून तुम्हाला राजकारण करता येणार नाही. आणि म्हणूनच हे दोन विधायक प्रवृत्तीची माणसं, पृथ्वीराज बाबासारखी माणसं, अंधारेताईसारखी माणसं, ही कशी किती भांडू आताई, पण अंतःकरण एका बाईचं आहे, एका स्त्रीचं अंतःकरण आहे, कळवळ आहे. त्यांच्यातली माय मी अनुभवलेली आहे. आपण काय ते कुठली फायर ब्रँड नेता असं म्हणतात, मला फायर ब्रँड वाटत नाही. त्या अंतःकरणामध्ये माय मयाळूपणा, मावाळूपणा जपणाऱ्या या बाई आहेत. राजकारणामध्ये अशा स्त्रिया फार कमी आहेत. त्यांचा फुले आंबेडकर तर त्यांनी पचवलाच, सर्व संतही पचवलेले आणि म्हणून त्यांच्या विचाराला एक धार येते आहे. मुखवटे सगळ्यांचे फाडून टाकण्याची त्यांची ताकद आहे. बाबाचं व्यक्तिमत्व तर स्वतंत्र, एका पक्षात निष्ठावंत राहणं, वर्षानुवर्ष राहणं, आदला बदलीच्या कालखंडामध्ये संबंध महाराष्ट्र बुडाला, नकाशा खराब झाला, पण बाबांनी निष्ठा बदल केला नाही. काँग्रेस एक काँग्रेस, गांधी एक गांधी. पक्षामध्ये राहताना काही वेदनाही सहन कराव्या लागतात. ती वेदना भोगली, सोसली, त्यांचं दुःख त्यांच्या मनाला माहीत आहे. त्याचा उच्चार सुद्धा ते कुठे करत नाही. पण अशी वेदना भोगून सुद्धा, दुःख भोगूनही एका पक्षातलं, एका देशातलं संबंध, एक राजकीय समंजस नेता कसा असावा, एक समजदारी किती असावी आणि त्या पलीकडे निष्ठावंत किती असावं, कुठेही वादग्रस्त नाही, कुठेही वादग्रस्त नाही. कुठेही सुषमाताई अंधारे यांना मी विनंती करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय विचारमंच, विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय या मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खूप कमी लोक असतात की ज्यांची संबोधनं फार आदरार्थी येतात. म्हणजे आपल्याकडे भैयाला, दादाला, अण्णाला अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण खूप देतो, पण माऊली किंवा बाबा असं संबोधन खूप भाग्यवान लोकांना लाभतं असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण मंचावर उपस्थित, ज्यांनी इथलं वातावरण बऱ्यापैकी खेळकर केलं, ते ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीसजी, चंद्रशेखर दैठणकरजी, भानुप्रताप बर्गेजी, जान मोहम्मद पठाणजी, पुस्तकाचे लेखक उमेश चव्हाणजी, प्रास्ताविक करणारे डॉक्टर अमोल देवळेकर, सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, म्हणजे सबनीस सर बोलण्याच्या आधीपर्यंत सभागृहातलं एकूण वातावरण हे हॉस्पिटलच्या आय सी यू बाहेरसारखं असं उगाच तणावाचं वातावरण झालं होतं. आणि आपण सगळे असं आय सी यूच्या बाहेर आहोत का अवघात धरून आणलेले, इतके पिनड्रॉप सायलेंटने, पण त्यांनी बऱ्यापैकी तो ताण हलका केलेला आहे, कमी केलेला आहे. पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल आणि पुस्तकाच्या बद्दल फार विस्तृत चर्चा अनेकांनी इथे केली आणि बराचसा वेळ झालेला आहे आणि बाबा सहनशील आहेत की त्यांनी एवढ्या सगळ्यांना ऐकलंय, त्यामुळे मी आता त्याच्यात अजून जास्तीची वेळेची भर घालणार नाही. पण होतं काय, जेव्हा रुग्ण हक्क परिषद किंवा बिल कसे माफ करावे, रुग्णांचे प्रश्न काय आहेत, आरोग्य व्यवस्था काय आहे, या सगळ्यांच्या संबंधाने इथे मांडणी झाली. ती मांडणी करताना पोलीस अधिकारी कसे आहेत इकडे, किंवा पोलीस अधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय आहे, म्हणजे सबनीस सरांनी तर धाडसच केलं की पोलीस अधिकाऱ्यांवर एकदा ईडीच्या धाडी पडूनच जाव्यात. आता सर काय आहे ना, जे आधी रिटायर झालेले लोक आहेत त्यांच्यावर तशाही धाडी टाकून काही फार उपयोग नाही आहे, कारण ती सगळी त्या जुन्या काळातली सगळी माणसं आहेत. पण आता चालू असणारी काही नावं हिटलिस्टवर घ्यावी लागतील. आमचं सरकार बदलल्यावर घेऊ आम्ही ती नावं अशी काही, जी नावं
प्रशासनाला स्थिर करण्यापेक्षा, या राज्याला स्थिर व्यवस्था देण्यापेक्षा, या राज्याचं सरकार अस्थिर करण्याचाच प्रयत्न जर गृह खात्याच्या काही लोकांकडून होत असेल तर हे फार गंभीर आहे, हे चिंताजनक आहे. जेव्हा आपण एकूण रुग्णांचा आणि अत्यवस्थ व्यवस्थेचा अभ्यास करतो तेव्हा माझ्यासाठी अजून एक गोष्ट महत्त्वाची ठरते की या देशाची सगळी संविधानिक संसदीय लोकशाही जी आहे ती अत्यवस्थ आहे आणि ती बऱ्यापैकी ती आता रुग्ण अवस्थेत गेली आहे की काय अशी परिस्थिती झालेली आहे. बरं, त्यावर आम्हालाच सगळं कळतं आणि आम्हीच खरे त्याचे इलाज करू शकणारे डॉक्टर आहोत अशा आविर्भावात जेव्हा काही लोक वागतात तेव्हा ते तर फारच चमत्कारिक असतं. म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही हा पूल बांधलेला आहे असा दावा करणारे काही जण सापडतात आणि ती स्पेस टेक्नॉलॉजी सगळी उलथून पडलेली असते, सगळीकडेच गळती लागलेली असते. या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीने सांगितलं की आत्ताच्या आरोग्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा करू नयेत, का करू नयेत बरं अपेक्षा? कराव्यात. आत्ताच्या आरोग्यमंत्र्यांकडून सुद्धा अपेक्षा कराव्यात की त्यांनी त्यांच्या सगळ्या आरोग्यमंत्रीपदाचा सगळा जो काही फायदा आहे तो अधिकाधिक फायदा त्यांच्या JSPM सारख्या इन्स्टिट्यूटला अजून कशा 4 इमारती उभ्या करता येतील यासाठी म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा पण केल्या पाहिजेत की बाबा तुम्ही तुमचं इन्स्टिट्यूट अजून उभं करा, बाकी लोक मेले तरी चालतील. कारण अडचण अशी आहे की जेव्हा जेव्हा या देशातल्या या राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल बोललं जातं, इथे जर अजूनही आज आदिवासी दिवस आहे, आदिवासींच्या हक्काच्या चर्चा करण्याचा दिवस आहे, पण अजूनही या राज्यामध्ये आदिवासी पाड्यावरच्या एखाद्या महिलेला पाऊस पाण्याच्या काळामध्ये धड रस्त्याने सुद्धा दवाखान्यापर्यंत पोहोचवता येत नाही. अजूनही इथल्या आदिवासी पाड्यावरची एखादी माय माऊली ही झोळी करून न्यावी लागते आणि भर रस्त्यामध्ये तिची डिलिव्हरी होते. इतक्या वाईट अवस्थेत जर आमची एकूण आरोग्य व्यवस्था गेलेली असेल, आमची रस्ते व्यवस्था गेलेली असेल, तर शासन व्यवस्था काय आहे विचार करावा लागेल. ही इथली एकूण जी शासन व्यवस्था आहे, सबनीस सर म्हणाले की काय म्हणून त्यांचे फोटो लावायचे जाहिरातीत, सर तुमचा निषेध आहे. तुम्ही आमच्या भावांचे फोटो का बघू इच्छित नाही? तुम्ही आमच्या भावांचे फोटो बघितले पाहिजे. देवेंद्र भाऊंचा फोटो या महाराष्ट्राने बघितला पाहिजे, सातत्याने बघितला पाहिजे. एकनाथ भाऊंचा फोटो बघितला पाहिजे आणि हे फोटो याचसाठी बघितले पाहिजेत की लोक भूलणे नाही चाहिए, लोकांना काहीच विसर नाही पडला पाहिजे की हे तेच दोन लोक आहेत जे रंगा बिल्लाच्या म्हणण्यावर या राज्याची संपूर्ण व्यवस्था अस्थिर करू पाहत होते. हे तेच दोन लोक आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचं संपूर्ण शासन, राजकारण, समाजकारण अस्थिर करून टाकलं. दादा हो, हे नीट समजून घ्या. राज्य रुग्णावस्थेत जातो म्हणजे काय होतं? राज्यातले जेव्हा सगळी अर्थव्यवस्था डळमळीत होते, राज्यातले सगळे उद्योग जेव्हा बाहेर जातात, आणि ते का जातात? कुठलंही राज्य, कुठल्याही राज्याचं सरकार जर अस्थिर असेल सातत्याने तर तिथे गुंतवणूकदार गुंतवणूक करायला घाबरतात, त्यांना गुंतवणूक करावीशी वाटत नाही. ज्या पद्धतीने देवेंद्र भाऊंनी या राज्याचं सरकार सातत्याने अस्थिर करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे इथे गुंतवणूकदार गुंतवणूक करायला घाबरतात. ज्या पद्धतीने इथली म्हणजे काय मानसिक आरोग्य तर या देशाचं या राज्याचं करून ठेवलंय, काय वाटोळं करून ठेवलंय की विनेश फोगाटसारखी एखादी खेळाडू तिच्या बाबतीत तिचं 100 ग्रॅमने वजन वाढवण्यासाठी कुणी आपलं वजन वापरलं हा नंतर संशोधनाचा विषय झाला, पण आपल्या देशाच्या खेळाडूला एका मोठ्या स्पर्धेपासून विनमुख व्हावं लागलं याचा असुरी आणि अघोरी आनंद साजरा करणारी पिलावळ जर इथल्या एका अत्यंत गलिच्छ आणि विकृत व्यवस्था असणाऱ्या लोकांकडून जर तयार केली जात असेल तर हे वाईट आहे. ही आजारी मानसिकता आहे आणि या आजारी मानसिकतेवर सातत्याने उपचार करण्याची गरज आहे. कारण साथीचा रोग जसा पसरू नये, म्हणजे रुग्णांचे हक्क फक्त बिल माफ करण्याचेच असतात असे नाही, रुग्णांचे हक्क की प्रीप्रिकॉटरी पूर्वप्रतिबंधात्मक काळजी घेणे सुद्धा असतात आणि ती पूर्वप्रतिबंधात्मक काळजी घ्यायची असेल तर साथीचे रोग पसरू नयेत. आपल्याकडे द्वेषाचा, हिंसेचा, तिरस्कृतपणे विचार करण्याची साथ मोठ्या जोरात पसरत आहे. काल दिवसभरात विनेश फोगटच्या संबंधाने जे अत्यंत गलिच्छपणाचे मेसेज
मेसेज करणाऱ्यांचे प्रत्येकाचे जर प्रोफाईल चेक केले तर हे फार गंभीर आहे, हे फार वाईट आहे की ह्या सगळ्यांचे प्रोफाईल हे ठरवून पुन्हा पुन्हा भाजप आय टी सेलकडे अंगुली निर्देश करणारे आहेत. किती आजारी मानसिकतेचे लोक आहेत की 2 दिवसापूर्वी एका ऑनरेबल कोर्टाने निवाडा देताना किंवा त्याच्यावर टिप्पणी करताना सांगितले की वाघबाई तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही तक्रारी दाखल करणार का आणि वाटेल त्यावेळेला तुम्ही तक्रारी मागे घेणार काय, तुम्ही काय जनहित याचिकांचा खेळ लावलाय काय. पूजा राठोड प्रकरणामध्ये डॉक्टरांकडे ज्यांनी सॅम्पल सादर केले होते, आता तेव्हाचा जो सरकारी वकील असतो, बघा किती मजा आहे की तेव्हा सरकारी वकील असं सांगत असतो की नाही नाही हे जे सगळे सॅम्पल आहेत हे पूजा राठोडचेच सॅम्पल आहेत, इवन आवाजाचे फॉरेन्सिक लॅबला जे दिलेले सॅम्पल आहेत ते सगळेच्या सगळे सॅम्पल हे संबंधितांचेच आहेत, ते त्या मंत्र्यांचेच आहेत. आणि आत्ता सरकारी वकील सांगतो नाही नाही सॅम्पल जरी तसे वाटत असले तरी ते त्यांचे नाहीत. मानसिकता किती वाईट आहे बघा. हा म्हणजे जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत होती तेव्हा ते कसे विचार करतात, आता कसे विचार करतात. महाविकास आघाडी असताना भुजबळ साहेबांचा विचार काय होता, आत्ताचा विचार काय. फार मला वाटतं TV9 का कुणीतरी पॅकेज केलं, चांगलं पॅकेज केलं, इथे आत्ता त्यांना ती केसच आठवत नाही ऐन वेळेला. किती आश्चर्य आहे की ऐन वेळेला तुम्हाला ती केसच आठवत नाही. ही आजारी मानसिकता आहे, ही विकृत मानसिकता आहे की एनकेन प्रकारे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी ना यांचा लाडका भाऊ योजना आहे ना यांची लाडकी बहीण योजना आहे. जी काही योजना आहे ती लाडकी खुर्ची योजना आहे आणि त्या लाडक्या खुर्ची योजनेच्या साठी म्हणून त्यांना वाटेल त्या पद्धतीने, जसे डॉक्टर्स तुम्ही म्हणालात की रुग्णांच्या विरोधात डॉक्टर्स नाही आहेत, ही भूमिका या निमित्ताने स्पष्ट होतीये. डॉक्टर्सचे सुद्धा हक्क असतातच की, आणि कित्येकदा डॉक्टरांचे हक्क मारले जातात. पुण्यामध्ये भगवान पवारसारख्या डॉक्टरचे हक्क मारले गेले ना, रीना बोराडेसारखी एक डॉक्टर अत्यंत नवख्या पद्धतीने सगळ्या सेवाज्येष्ठतेचे नियम डावलले गेले. आरोग्यमंत्र्यांनी काय आर्थिक व्यवहार केला, कुणासोबत आर्थिक व्यवहार केला, कसला आर्थिक व्यवहार केला, कशी काय ही आरोग्य प्रमुखाची निवड झाली, कशी काय कुठून निवड केली गेली. सेवाज्येष्ठता म्हणजे बाकीचे सगळे नियम सगळे निकष डावलले गेले. कसं होऊ शकतं हे सगळं. ज्या शहरी गरीब योजनेबद्दल उमेश भैयांनी सांगितलं, त्या शहरी गरीब योजनेच्या प्रमुख असणाऱ्या बाई, किती माहिती आहे या डॉक्टर मंजुषा यांना, काय वाटोळं करून ठेवलंय पुण्यातल्या आरोग्य व्यवस्थेचं, पुण्यातली हॉस्पिटल्स आणि पुण्यातल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल किती वाईट आणि नकारात्मकता तयार होते हे सरकारला कधी कळावं. गावाकडून एका माय माऊलीचा फोन आला की अटॅक आलाय आणि आम्हाला हृदयाची शस्त्रक्रिया करायची आहे, पैसे कमी आहेत. मी म्हटलं ससूनला आणा आपण बोलूया, ते म्हणाले नको, फार फार तर आम्ही शिर्डीकडे जाऊ पण आम्ही ससूनला नको. का बरं, तो म्हणे आहो तिथे काय कुणाचं पण रक्त बदलतात, कुणाची पण किडनी बदलतात, कुणी लक्षात नसेल तर माणूस मारून टाकतात. हे वाईट आहे, हे परसेप्शन वाईट आहे की हॉस्पिटलबद्दल इतक्या वाईट पद्धतीने. जे हॉस्पिटल रुग्णांना सेवा देऊ शकणारं आहे त्या हॉस्पिटलमध्ये जर रक्ताचे सॅम्पल बदलले जात असतील, हॉस्पिटलमधलेच लोक ड्रग्ज पुरवठा करत असते, हॉस्पिटलमध्येच ड्रग्जचं रॅकेट सापडत असेल. काल परवा फोर्टिस नावाच्या मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये एका माणसाने, त्याला 2 जुळी मुलं झाली, ती 2 जुळी मुलं काय इन्क्युबेटरमध्ये ठेवली गेली आणि इन्क्युबेटरचा खर्च परवडत नव्हता, सातत्याने हॉस्पिटल तगादा लावत होतं. शेवटी त्याने चिठ्ठी लिहून फोर्टिसच्या नावाने आत्महत्या केली. फार नाही, 3 दिवसापूर्वीची घटना आहे. भीम आर्मीच्या अशोक कांबळे वगैरे या सगळ्या लोकांनी ते प्रकरण हाताळलं. किती वाईट परिस्थिती आहे बरं. यावर काहीच बोलत नाही ना, आरोग्यमंत्र्यांकडून आपण अपेक्षा करायची काही गरज नाही. म्हणजे आरोग्यमंत्री भारी माणूस आहे, मी आधी म्हटलं की बिचाऱ्याला हेच कळत नाही की हातीपाय नावाचा रोग डासानी होतो का पाण्यानी होतो, त्याचं मोठं कोडं आहे. आपल्याकडचे सगळे मंत्री म्हणजे आनंदी आनंद आहे. आणि ज्याच्याकडे आपण राज्य उत्पादन शुल्क खातं बाबा दिलेलं आहे की ज्याने दारू तंबाखू विडी सिगारेट गुटखा याच्यावर नियंत्रण करण्याचं काम केलं पाहिजे, पठ्ठ्यात तोच तिकडे संसदेमध्ये तिकडे विधिमंडळामध्ये तंबाखू, मग त्याला चुना द्यायला अब्दुल भाई असतात तिकडनं. अभी सत्तार भाई उधर से चुन्ना लगा रहे, इधर से एक तंबाखू मल रहा, क्या बात करेंगे.
लय अवघड कार्यक्रम आहे. कृषीमंत्रीचं पुण्यात येत त्याला रुमणं कळत नाही, त्याला कुळव कळत नाही, दांडा कळत नाही, त्याला पेरणी कळत नाही, धूळ पेरणी कळत नाही, त्याला पाण्याचं प्रमाण कळत नाही, त्याला ठिबक कळत नाही, त्याला इरिगेशन कळत नाही. म्हणजे सगळी येड्याची जत्रा कारभारी 17 कार्यक्रम आहे. आणि म्हणून आम्हाला काही करणं गरजेचं आहे. राजे हो, या सगळ्या व्यवस्थेमध्ये जर या राज्याची एकूण शासन व्यवस्था, या व्यवस्थेची घडी जर ICU मध्ये गेली असेल तर रुग्ण कोण झालं? रुग्ण इथला नागरिक झाला. त्या नागरिकाचे अधिकार सगळे अक्षरशः आपण अगतिक झालेली माणसं आहोत. काही सुचत नाही आपल्याला. जे लोक तोंड वर करून म्हणतात की काय केलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं, अहो कोरोनाच्या काळात आधीच्या मुख्यमंत्र्यांना जेव्हा की एक नियमच होता की माणसांचा संपर्क टाळायचा आहे, त्यावेळेला ते एका ठिकाणी राहून, कारण आयसोलेशन क्वारंटाईन हाच नियम होता. पण हे भाजपचे भक्तुल्य सांगतच नाहीत, कारण लावारिस पेट ट्रोलरचा पहिला भाव 15 पैसे होता, आता भाव वाढलाय 85 पैसे, म्हणजे बऱ्यापैकी आहे. आता हे 85 पैशाच्या हिशोबाने मेसेज पसरवणारे सांगतात की घरात बसून काय केलं, घरात बसून काय केलं. त्यांनी घरात बसून फेसबुकवरून लाईव्ह करून एक डिस्टन्स मेंटेन करून जे काम केलं ते काम कुणालाही जमलं नाही. कोरोनाच्या काळात फक्त महाराष्ट्र नाही, फक्त भारत नाही, भारताने तर हे मान्यच केलं. सरकार भाजपचं होतं, मुद्दी बाबाचं होतं. तर मुद्दीजीचं सरकार असताना सुद्धा त्यांनी मान्य केलं की सगळ्यात चांगलं कोरोनाच्या काळात जर काम कुठं झालं असेल तर ते काम महाराष्ट्रात झालं, विशेषतः आशिया खंडातला सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश म्हणजे धारावी, जिथे आमच्या आत्ताच्या विद्यमान खासदार वर्षाताई गायकवाड आहे. या वर्षाताईंच्या एरियामध्ये सगळ्यात चांगलं कोरोनाच्या काळातलं काम झालं. विशेष आहे, कोरोनाच्या काळात जेवढे एका रात्रीमध्ये मृत्यू झालेले नसतील तेवढे मृत्यू आत्ता आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात झाले. हे किती वाईट आहे की नांदेडमधल्या मृत्यूची संख्या असेल, आणि विशेष आज आदिवासी दिवस आहे, पण नांदेडचे सगळे मृत्यू आपल्यावर येऊ नयेत म्हणून तिकडचा शिंदेचा एक खासदार आदिवासी डॉक्टरलाच शौच साफ करायला सांगतो. किती गलिच्छ बाब आहे ही, काय गलिच्छ मानसिकतेचे लोक आहेत, ही कोणती मानसिकता आहे. बरं त्याच्यात पुन्हा त्या 11 ताळ्याबाई नाही बोलल्या तर नवल, मग त्या म्हणाल्या की आम्ही काय रुग्णांना तोंडात औषधं कोंबायची होती का? कुठल्या औषधाबद्दल त्या बोलतात? फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचा प्रश्नच नव्हता. जे त्यावेळेला 28 रुग्ण दगावले जे नांदेडमध्ये, त्या 28 मधल्या फक्त 3 केस या गायनाकॉलॉजिस्टच्या विशेषत प्रसूतीच्या केसेस होत्या, आणि बाकीच्या ज्या केसेस होत्या त्या ट्रॉमा होत्या, ॲक्सिडेंटल होत्या, सर्पदंशाच्या होत्या. तिथली एक काम करणारी आरोग्य परिचारिका ती सांगते की ताई माझं नाव कुठे येऊ देऊ नका, परंतु आमच्याकडे साधं इकडे जर महिला असतील, ॲडमिट केलेल्या असतील प्रसूतीच्या वगैरे, तर त्यांना द्यायला सॅनिटरी पॅड्सही उपलब्ध नाहीत, आम्ही आमच्याकडचे कॉटन आणि या गोष्टी उपलब्ध करून देतो. काय वाईट परिस्थिती आहे. तरीही शासनाचा एखादा मंगेश चिवटे सारखा माणूस छा छू करत राहतो, करोडोचे पैसे लाटत राहतो, आणि कालपर्यंत जे टपरे टुपरे होते, कालपर्यंत ज्यांच्या मोबाईल रिचार्ज करण्याच्या ऐपती नव्हत्या, ते अचानक 1.5-2 वर्षात करोडपती होतात, अब्जोपती होतात, ईडी त्यांच्यापर्यंत पोचत नाही. त्यांनाही विस्मृतीचा गंभीर आजार जडलाय, त्यांचाही आजार बरा करण्याची गरज आहे. इथे बरेचसे डॉक्टर आहेत, तुम्ही म्हणालात की नाही, पण मध्ये पल्मोनॉलॉजिस्ट वगैरे असे काही डॉक्टर आलेले आहेत सगळ्या प्रकारचे. ह्या सगळ्या व्यवस्थेवर एक जबरदस्त इंजेक्शन देण्याची गरज आहे. काल भाजपने एक रॅप प्रकाशित केलं. एका TV चॅनलवाल्याने विचारलं की ताई तुमची काय प्रतिक्रिया आहे, रॅप इतका गलिच्छ आणि इतका घाणेरडा असू कसा शकतो, इतक्या घाणेरड्या पद्धतीने की त्या रॅपमध्ये, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मर्जीशिवाय महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये पत्ताही हलत नाही, परंतु काळजी करू नका, सध्या महाराष्ट्राची भाजपाच तुम्हाला हलवण्याचा अतिशय म्हणजे जीवतोड प्रयत्न करत आहे की तुम्हाला ते महाराष्ट्रातून बरोबर इथून आऊट करतील,
दुसऱ्या कुणीच करायची गरज नाही. तुम्हीच सध्या महाराष्ट्र भाजपाच्या टार्गेटवरच मुळात तुम्ही आहात. तुम्ही महाविकास आघाडीच्या टार्गेटवर नाही आहात. काय गलिच्छ राजकारण करू शकतात फडणवीस साहेब की काल फडणवीसांनी त्यांच्या टीमने एक रॅप प्रकाशित केला. त्या रॅपमधले अनेक शब्द आहेत पण एक शेवटचा शब्द आहे आणि त्यात ते म्हणतात, त्यात त्यांनी नेहरूंचा फोटो टाकलाय, त्यात त्यांनी इंदिराजींचा फोटो टाकलाय आणि त्याचे शब्द असे आहेत की नशीब समज तुझ्या आज्याची नसबंदी झाली नाही. काय गलिच्छ लोक आहेत यांना, म्हणजे यांच्यावर बोलावं तेवढं कमी आहे की इतकी नासलेली संस्कृती, इतकी सडकी मानसिकता या राज्यात कधीच तयार झाली नव्हती. जी अत्यंत सडकी मानसिकता फडणवीस साहेबांनी इथं तयार केली आणि ते या पद्धतीने मुळात नसबंदीचा ज्या काळात निर्णय झाला होता तो निर्णय आजही त्याचे दूरगामी परिणाम बघितले तर तो महत्त्वाचा होता. आज अजून कुणीतरी विचारत होतं की विश्व हिंदू परिषद म्हणत आहे की दोन अपत्ये जन्माला घाला, ती दोन घालावी की दहा घालावी की एक घालावी, त्यांनी त्याच्यावर काय सांगावं हा त्यांचा प्रश्न आहे. कारण असे काहीतरी कॉन्ट्रावर्शियल इलॉजिकल असे स्टेटमेंट करून उगाच काहीतरी चर्चा घडवून आणायची, जशी चर्चा आता कधी राज ठाकरे घडवून आणतात कधी प्रकाश आंबेडकर घडवून आणतात, या चर्चांमध्ये मला काही रस नाही. कारण ज्या लोकांना या महाराष्ट्राचं समाजमन स्थिर राहावं, स्वच्छ राहावं असं वाटतच नाही, ज्यांना इथली समाजव्यवस्था निरोगी राहावी असं वाटतच नाही, कालपर्यंत या राज्यातला मराठा साळीमाळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कडेकपारी चित्रकथी घिसाडी पारधी आराधी भराडी जोशी गोंधळी ही सगळी जाती जमातीची माणसं जी गुन्ह्या गोविंदानं एकत्र राहत होती, त्या सगळ्या माणसांना जाती जातीच्या कंपार्टमेंट करून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि फडणवीस आता थोडेसे बॅकसीट घेत त्यांनी उपकंत्राटदार सोडलेत. उपकंत्राटदार राज्यभर फिरत आहेत. जे उपकंत्राटदार लोकसभेत वेगळ्या भूमिका घेत होते ते उपकंत्राटदार आता वेगळ्या भूमिका घेत आहेत. आणि यांच्या सगळ्या भूमिका हे जाणीवपूर्वक एकमेकांवर जाती कशा तुटून पडतील, एकमेकांमध्ये दंगली कशा तयार होतील, हे समाज मन दूषित कसं होईल या हिशोबाने करतात. मला जेव्हा रुग्ण हक्क परिषदेसारखी एखादी परिषद रुग्णांच्या हक्कासाठी काम करते त्यावेळेला असं सातत्याने वाटत राहतं की इथली जी सगळी समाज जी व्यवस्था आहे जी जनता आहे ती सुद्धा एका अर्थाने आता रुग्णावस्थेत पोचलेली आहे आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडी त्या अर्थाने एक मोठ बांधती आहे. सबनीस सर म्हणाले की कोणत्या पक्षात जाणार उमेशजी, काय अहो काय होते त्याच्या ताटातलं वाटीतलं वाटीतलं ताटात, सध्या काँग्रेस शिवसेना एकत्रच आहे, काय आम्हाला काय फरक पडत नाही, काय होते त्यात, कपातलं बशीत होईल, बशीतलं कपात होईल, काहीतरी होईलच ना, कद्दू छुरी पे गिरे या छुरी कद्दू पे गिरे, हा प्रोसेस एक ही होने वाली है, तो उसमें हमको कोई नहीं. मुद्दा एक आहे की आता ज्या समाजाला रुग्णावस्थेत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न महायुतीकडून झालेला आहे त्या समाजाच्या हक्कासाठी लढणारी एक मोठी आघाडी उभी करावी लागेल. ती उभी करण्यासाठी मला आनंद आहे. मला आठवतं की आम्ही सगळे रामा इंटरनॅशनलला संभाजीनगरला लोकसभेच्या निकालाच्या आधी बसलेलो होतो तेव्हा पत्रकारांमध्ये बोलताना बाबा सांगत होते की मी खात्रीने सांगतो की हे लोक 230 वर जात नाही, हे लोक कसेच बहुमताचा आकडा पास करत नाही, त्यांचे कॅल्क्युलेशन इतके परफेक्ट होते, इतक्या व्यवस्थित पद्धतीने ती मांडणी केली होती की त्या कॅल्क्युलेशननुसार सगळ्या राज्यांचे निकाल लागले. मला खात्री आहे की त्यांच्यासारखे जोपर्यंत अत्यंत वैचारिक धोरणी आणि उगाच कॉन्ट्रावर्सी करण्यापेक्षा एक शिस्तबद्ध काम करणारे नेते सगळे आम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत तोपर्यंत हे चांगलं काम होईल. उमेश भैया, तुम्ही जे महत्त्वाचे दोन मुद्दे सांगितले ते माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. एक की वचननाम्यामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अनुषंगाने कर्करोगासाठी आवश्यक असणारे इंजेक्शन्स आणि औषधं ही मोफत करता येतील का, तर निश्चितपणे वचननाम्यामध्ये हा विषय यावा यासाठी. कारण मी स्वतः शिवसेनेच्या वचननामा समितीत काम करते त्यामुळे मी हा मुद्दा फार आग्रहाने घेऊ शकते, जबाबदार पदाधिकारी म्हणून मी त्यात बोलू शकते.
आपण ज्या पद्धतीने शहरी गरीब योजनेच्या संबंधाने बोललात, ही योजना सुद्धा समजून घेऊन यातले काही लॅक्स असतील तर ते बाजूला काढून ही अजून चांगल्या प्रभावी पद्धतीने आपण कशी पोहोचवू शकू, आणि हो हे मी करणार आहे, आम्ही करणार आहोत, अशाच काय म्हणता येईल व्याकरणाच्या भाषेत बोलत आहे, कारण आम्हाला खात्री आहे की काहीही झालं तरी, यांनी कितीही लाडका लाडका कितीही लावलं तरी, जनतेच्या नजरेत दोनही तीनही लोक कमालीचे दोडके झालेले आहेत, ते अजिबात लाडके राहिलेले नाहीत. जनतेला माहीत आहे की यांना सगळ्यांना हे मतांचे कडके झालेत म्हणून हे लाडके लाडके राग आळवत आहेत, पण हे काही लाडके राहणार नाहीत. या सगळ्यांना लोक अतिशय लाडकी गाणार की काही आणा लोक तुम्हाला धडकी भरवणार आहेत हे नक्की आहे. आणि तीन महिन्यांच्या नंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी दिसणार आहे, तेव्हा बर्गे सर, दैठणकर सर, तुम्हा सगळ्या लोकांची गरज आम्हाला पडणार आहे, तुम्ही फक्त एकदा यादी सांगाव, तुम्ही सांगा एकदा त्याच्यावर बसू, कारण असे खूप लोक आहे जे हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात, जे खरं तर डिपार्टमेंटमध्ये त्यांनी फार चांगलं काम केलं पाहिजे, परंतु इथे न्याय देण्याच्या ऐवजी पोलीस स्टेशनमध्येच एखाद्या मायमाऊलीला मारहाण करतानाचा व्हिडिओ बाहेर येतो, त्यावेळेला डिपार्टमेंट नावाची गोष्ट काय करते, सदरक्षणाय खलनिर्दनाय गेलो कुठे, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. असो, त्यावर पुन्हा कधीतरी बोलेन, कारण त्याच्या अजून भरपूर संधी उपलब्ध होतील. तुर्तास बिल कसे माफ करावे, मला याच्यातलं टेक्निकल फार काही कळत नाही, म्हणजे माझा टेक्निकलचा फार मोठा लोचा आहे, पण तुमच्यासारखी माणसं पुस्तकं लिहितात त्यामुळे सर्वसामान्यांना ते कळू शकतं. तुमचे लिहिते हात अखंड लिहिते राहावेत. प्रकाशकांसारखी माणसं, प्रकाशकं बऱ्याचदा व्यवसायापेक्षा सुद्धा त्याच्या पुढे जाऊन एक सामाजिक उत्तरदायित्व निभावत राहतात, ती उत्तरदायित्वाची भावना त्यांच्यामध्ये अविरत राहो. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या पुस्तकाच्या 5-10 आवृत्ती अजून निघो, कारण हा पण 5-10 आवृत्ती निघताना पुन्हा जाता एक सहज आठवलं, आमच्याकडे ना परळी भागातले नेते बहादर आहेत सगळे, एक फार मोठे नेते होते, त्यांना एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला बोलावलं. तर जनरली लोक म्हणतात ना आपल्याला की बाबा तुमची एवढी प्रगती हो तेवढी प्रगती हो, डॉक्टरने सांगितलं साहेब आपल्याकडे आता 25 बेडचं हॉस्पिटल आहे. मग ते उठले आणि म्हणले तुमचं एवढं अभिनंदन, एवढं अभिनंदन, की म्हणले तुमच्याकडे आता किती बेडचं आहे, म्हणले 25 बेड. 25 बेडचं हॉस्पिटल आहे का, तुमच्याकडे एवढे पेशंट येऊ एवढे पेशंट येऊ की तिथं ठेवायला जागा न मिळू. ते डॉक्टरला शुभेच्छा देता देता त्यांनी सगळ्या गावाला आजारी करण्याचं ठरवलं. तर असं काही न होता अधिकाधिक रुग्णांना अधिकाधिक लोकांना याचा लाभ हो, सगळ्यांचं आरोग्य अत्यंत धडधाकट राहो, निरोगी आरोग्याच्या आयुष्याच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत लेखकाने ही पृथ्वीराज बाबांच्या सोबत हा स्टेज शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानत बोलताना काही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, पण तुम्हाला माहिती आहे की त्याला नाईलाज आहे माझा, त्यामुळे माफी बिपी काय आपलं काही ते पटत नाही, असंच बोलायचं होतं आणि हेच बोलायचं होतं. थांबते, रजा घेते. धन्यवाद ताई. आपण सरकारी व्यवस्थेचं समीक्षण करून आपण प्राध्यापक आहात हे सिद्ध केलेलं आहे, आणि आपलं शब्दप्रभुत्व आम्हाला नक्कीच खूप आवडलेलं आहे. असं म्हणतात की शब्दाने शब्द शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्दाला शब्द घासला तर वाद होतो, शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो, आणि शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद हो ठरेल असं वाटतं. यानंतर तळागाळातील जनतेचा विचार करणारे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण सर यांना विनंती करते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त. रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक उमेश चव्हाण यांच्या हॉस्पिटलचे बिल कसे माफ करावे या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याकरता ज्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला ते
उद्घाटक प्राचार्य डॉक्टर शिपल सगपी, माननीय सुषमाताई अंधारे, चंद्रशेखर दैठणकर, भानू प्रताप भरगे, श्री पठाण, त्याचबरोबर मिलिंद गायकवाड, पुस्तकाचे ज्यांनी प्रस्तावना लिहिली आहे ते डॉक्टर देवळेकर, यशोदीपच्या रुपाली अवघरे, मंचकावरील सर्व मान्यवर, लेखक उमेश चव्हाण आणि सभागृहामध्ये भरगच्च उपस्थिती आपण दर्शवलेली आहे ते आपण सगळं सर्व उपस्थित बंधुभगिनींनो. म्हणजे काही दिवसापूर्वीच उमेशजी आणि त्या सहकाऱ्यांची भेट झाली. निवडणुकीचे दिवस आहेत, धामधूम चाललेली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटप समितीच्या चर्चेची ते मीटिंग चालू आहेत, जाहीरनामा समितीच्याही मीटिंग चालू आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये कराडला जाण्याचीही ओढ आहे, त्यामध्ये मध्ये पुण्याला आता पुस्तक प्रकाशनांचा कार्यक्रम घ्यायचा का हा प्रश्न डोक्यात उद्भवला, कारण आता तासन तास महत्त्वाचा आहे. निवडणुका कधी लागतील, दिवाळी आधी लागतील, नंतर लागतील, दिवाळीनंतर, कारण लाडकी बहिणीचा आणखीन एक हप्ता मिळाला तर बहुतेक आणखी मदत वाढतील असं त्यामध्ये विचार आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत सभागृह कॉन्स्टिट्यूट करायचं आहे. परंतु जेव्हा मी विषय ऐकला आणि पुस्तक पाहिलं तेव्हा म्हटलं नाही काही करून आपण केलं पाहिजे, आणखी विचार ऐकले पाहिजेत, कारण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. म्हणूनच जरा वेळेचं नियोजन करताना धावपळ झाली आणि उमेशजींना देखील कार्यक्रम चांगला हॉल नव्हता मिळत, त्यांना मोठा हॉल घ्यायचा होता, पण सर्वांच्या सोयीकरता हा कार्यक्रम आज घेतला गेला. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे, त्या दिनाच्या निमित्तानं सर्व हुतात्म्यांना वंदन करतो आणि शुभेच्छा देतो आपल्याला. खरं म्हणजे हा विषय इतका महत्त्वाचा आहे आणि यामध्ये मला माझ्या दृष्टीनं रुग्ण हक्क आणि परिषद ह्या तीन शब्दापैकी हक्क हा शब्द मला जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण काय आहे की जेव्हा आपण काही कायदे करतो ते हक्कावर आधारित असले पाहिजेत. आमची मी जेव्हा दिल्लीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये काम करत होतो, 10 वर्ष UPA सरकार चाललं होतं, त्यापैकी 6 वर्ष मी दिल्लीत होतो, नंतर महाराष्ट्रात आलो. तिथं आम्ही काही कायदे केले आणि त्या कायद्यांची जगभर तारीफ झालेली आहे, कारण त्याला राईट्स बेस्ड लेजिस्लेशन, हक्कावर आधारित कायदे असं म्हटलं गेलं. आणि त्यामुळे हक्क हा महत्त्वाचा विषय आहे. त्यावेळी आम्ही जे कायदे केले, माहितीच्या अधिकाराचा हक्क नागरिकांनी दिला, कामाच्या अधिकाराचा हक्क दिला, त्यातून मग मनरेगासारखा कायदा निर्माण झाला, शिक्षणाचा हक्क, आदिवासींच्या जमिनीचा, जमीन अधिग्रहणाचा कायद्याचा हक्क, बरेच कायदे केले. आणि त्याचं श्रेय खरं म्हणजे त्यावेळेला स्थापन केलेली नवी जी संकल्पना होती, नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, ज्याच्या अध्यक्षा स्वतः सोनिया गांधी होत्या. टीका झाली आमच्यावर की त्यांनी फक्त सोनिया गांधींना काही सोयी देण्याकरता किंवा कॅबिनेट रँक देण्याकरता केलेलं आहे, पण ते खरं नाही, कारण मी फार जवळून त्यांचं काम पाहिलेलं आहे. ज्याप्रमाणे योजना आयोग हा केंद्र सरकारचा एक थिंक टँक असतो आणि तो फक्त आर्थिक विषयावर चर्चा करतो, एक शांतपणे एखाद्या मुद्द्यावर राज्यात गुंतवणूक करायची का नाही, असा कायदा आणायचा का नाही याबद्दल चर्चा करतो. खूप चांगलं काम त्यावेळेला त्याच्या 10 वर्षाच्या मनमोहन सिंग सरकारमध्ये मॉन्टेंगसे कलवाली यांच्या नेतृत्वाखाली प्लॅनिंग कमिशनने काम केलं. तो एक इकॉनॉमिक थिंक टँक होता. त्याचप्रकारे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल हा सोशल थिंक टँक, सरकारचा सोशल थिंक टँक म्हणून काम करतो. अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी काम झालं. काही पत्रकारांनी टीका केल्या की
त्या दोघांपैकी प्रमुख कोण आहे सोनिया गांधी का मनमोहन सिंग ही टीकेला काही अर्थ नाही. काय अशी टीका झाली एका पुस्तकात लिहिलं गेलं की फाईली इकडून तिकडं जात होत्या, काही बिलकुल फाईली जात नव्हत्या. आणि त्यावेळच्या सरकारमध्ये 2004 जो मँडेट होता तो सोनिया गांधींना आणि त्यांच्या जाहीरनाम्याला होता आणि तो मँडेट पूर्ण झाला पाहिजे ह्या तरी आवर्जून त्यांनी चर्चा केली. दर आठवड्याला मॅनिफेस्टो कमिटीची मीटिंग, किती मुद्दे त्यामध्ये आपण अंमलात आणलेले आहे त्याची चर्चा होत असते मला माहिती आहे. दर आठवड्याला मीटिंग व्हायची आणि फायली इकडून ज्या तिकडे जातो त्या आरोप होते ते खोटं होतं, कारण दर शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता सोनिया गांधी एका बाजूला आणि मनमोहन सिंग एका बाजूला ही कोर कमिटीची बैठक होत असे आणि त्यामध्ये सगळ्या मग चर्चा मुद्द्यांची चर्चा होत असे. कारण शेवटी काय होतं की 2004 मँडेट हे सोनिया गांधींना पक्षाचे अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्या मॅनिफेस्टोला होतं आणि तो पूर्ण करायची जबाबदारी सोनिया गांधींची होती, ती मनमोहन सिंग यांच्याकडून करून घ्यायची जबाबदारी होती, त्यामुळे त्यात काही हे नव्हतं. मला आठवते की त्यावेळेला अशा प्रकारचा कायदा करायची चर्चा झाली होती की आरोग्याचा अधिकार दिला पाहिजे, त्याची व्यापक होती आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सोनियाजींनी एका भाषणामध्ये जसा शिक्षणाचा अधिकार आपण दिलेला आहे तसा दुसरा इम्पॉर्टंट सोशल सेक्टर म्हणजे आरोग्य आणि त्यामुळे आरोग्याबद्दलचा जो नागरिकांना मूलभूत अधिकार जो पाहिजे हक्क दिला पाहिजे त्याबद्दलचा कायदा करायची चर्चा झाली होती. प्राथमिक चर्चाही झाली होती पण वेळ मिळाला नाही आणि पुढं काही ते झालं नाही. मला वाटतं हक्क हा महत्त्वाचा विषय आहे. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टरांच्या सुरक्षेचा कायदा केला पण रुग्ण हक्क समितीचं जे मूलभूत त्यामध्ये मागणी आहे की बाबा आपण रुग्णांच्या करता एखादा कायदा केला पाहिजे, त्यांचे हक्क अधोरेखित केले पाहिजेत आणि ते हक्क त्यांना मिळतील असं केलं पाहिजे. माझी स्वतःची कल्पना अशी की बिल हा प्रकारच नको आहे. 100% आरोग्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, अर्थात आधुनिक मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही खाजगी व्यवस्था असली तर काही हरकत नाही पण प्रामुख्यानं 70-80-90% जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे. आपल्या कराच्या पैशाने ती व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आज आपण मी लेटेस्ट आकडे जेव्हा पाहत होतो तेव्हा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर आरोग्यावरचं जवळजवळ 48% आहे. खरं म्हणजे ते त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे कुठल्या सरासरी जे उत्पन्न आहे ते खाजगी रुग्णांना म्हणजे सामान्य नागरिकांना जवळजवळ 48 त्या तरी जवळ 60% स्वतः पैसे खर्च करायला लागतात, कारण आरोग्य व्यवस्था फार थोडी त्या ठिकाणी पोचते. मला आरोग्याचा विषय घेताना मला अभिमान वाटतो की माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही 2 महत्त्वाचे निर्णय घेतले होते. एक म्हणजे आम्ही जी विमा योजना काढली होती ती राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून आम्ही सुरू केली. 1.5 लाखापर्यंतचा विमा दिला. अनेक राज्यांनी तो प्रयत्न केला होता. बऱ्याच ठिकाणी CBI केसेस झालेले आहेत, राजस्थानमध्ये त्याबद्दल केसेस झाले आहेत. आम्ही आणि माझे आरोग्यमंत्री जे होते त्या दोघांनी मी विचार केला की ही योजना आपण राबवली पाहिजे. 1.5 लाखापर्यंत लिमिट ठेवली आम्ही, जवळजवळ 700-800 प्रक्रिया त्यामध्ये घेतल्या आणि माझा आग्रह होता की ही आपण योजना करताना आपण सरकारी विमा कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे, कारण खाजगी विमा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मग पुन्हा त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि सुदैवाने आम्ही ते एका सरकारी विमा कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट त्या टेंडर प्रक्रियेतून केलं आणि खूप चांगलं कोटेशन मिळालं आणि ती योजना सुरू झाली. मला वाटतं त्यामध्ये इतका अभ्यास आम्ही केला होता की ती अत्यंत यशस्वीपणे ती विमा योजना राबवली गेली. जे आता नवीन सरकार आलं त्याने राजीव गांधी त्यांना अलर्जी असल्यामुळे त्यांनी ते नाव बदललं. आता नाव बदलण्यामध्ये विचार झाला मग त्यांनी म्हटलं की महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव द्या, कोणी त्याला विरोध करणार नाही. तर नावाला विरोध करायचं काही कारण नव्हतं पण ती आमच्या सरकारच्या काळामध्ये 2013 लागू झाली. आणि मला वाटतं आयुष्यमान भारत ही योजना भारत सरकारने आली त्याच्यापेक्षा आमची चांगली योजना होती. आता या सरकारनं 1.5 लाखाची मुद्दत लिमिट ही 5 लाख केलेली आहे. मला उमेशजींनी सांगितलं की हे सगळं कागदावर आहे, जर हॉस्पिटलमध्ये गेला तर ते म्हणतात नाही आमच्याकडे अजून आदेशच आले नाही, अजूनही 1.5 लाखाचीच आहे. त्यामध्ये देखील समजा कॅन्सरचं इंजेक्शन 70,000 असेल तर मग द्या ना 5-7 इंजेक्शन, 5 लाखापर्यंत नाही देत. अनेक त्यांनी मुद्दे त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की
एक फार यशस्वीपणे आम्ही ते राबवली, पण मी समाधानी नव्हतो. कारण विमा योजना म्हणजे सरकारला वाटतं की आपण 700 कोटी दिले, 1000 कोटी दिले, आपली जबाबदारी संपली. खरं जर आरोग्य व्यवस्था सुधारायची असेल तर प्रायमरी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना बळकट केलं पाहिजे. म्हणजे पूर्वी सरकारी दवाखान्याकडे जायचं म्हणजे अंगावर काटा येत असे, पण कोविडच्या काळामध्ये ती परिस्थिती बदलली. आपल्याला काही खर्च करावा लागला, कुठं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जागा नसायची, म्हणून लोक सरकारी दवाखान्यापुढे जायला लागली. मी सुद्धा माझं जेव्हा कोविडचं इंजेक्शन दिलं घेतलं तेव्हा कराच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण एक दर्जा वाढायला लागला. तर ही प्रक्रिया आपल्याला पुढं नेली पाहिजे. आणि शेवटी खाजगी दवाखान्याकडे, अगदी तुमच्याकडे फारच पैसे असले ना अगदी हौसेत असेल तर जा, पण मिनिमम केअर. आज ज्या प्रकारे इंग्लंड असेल किंवा बऱ्याचशा प्रकारांमध्ये इतर स्वीडन वगैरे राज्य तर फारच प्रगत आहेत, तिथे 100% आरोग्य व्यवस्था ही शासन या ठिकाणी त्याची जबाबदारी घेते. आपल्याला तिथं गेलं पाहिजे. म्हणून मग हॉस्पिटलचा बिल हा प्रकार, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला देऊ द्या ना, खूप श्रीमंत आहे तो देईल, पण सामान्य नागरिकाला शासनाच्या तर्फे आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. तरीही त्याला हक्क पाहिजे, कारण जिथेही सरकारी म्हटलं की त्यामध्ये पुन्हा बरेच ससून हॉस्पिटलचं काही त्यांनी उदाहरण दिलं, बरेचसे तिथेही हक्काच्याबद्दल आपल्याला जागरूक राहणं राहावं लागणारच आहे, त्यामुळे कायदा तो लागणारच आहे. माझी इच्छा अशी आहे की आपण या सरकारच्या काळामध्ये आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च तो कमी 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 व्हायला लागलेला आहे. आपण विकसित भारतची कल्पना इथं सारखी जाहिरातबाजी करतो, पण तुम्ही विकसित भारताचा व्याख्याच करत नाही. देशाची अर्थव्यवस्था मोठी होणं ही लोकसंख्येमुळे ती मोठी होते. आत्ता 5वी आहे, 4थी होईल, 3री होईल, पण देशाचं दरडोई उत्पन्न काय हे तुम्ही काढलं तर ते खरे तुमचं राज्य समृद्ध झालं का नाही, राष्ट्र समृद्ध झालं का नाही, ते दरडोई उत्पन्नावर ठरतं. आणि आज देशाचं दरडोई उत्पन्नाचा नंबर आपला 144 लागतो जगात. किमान आपल्याला तो क्रमांक 60-65 न्यायला पाहिजे जर विकसित व्हायचे असेल ते, पण आजच्या विकास दराने तो होणार नाही. 2047 जे प्रधानमंत्री सारखं घोषवाक्य त्यांचं जे आहे की मी विकसित करणारा भारत, ते होणार नाही. पण तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा करत नाही, तुम्ही विकसित भारताची व्याख्या करत नाही. ती व्याख्या ही दरडोई उत्पन्नावर अवलंबून आहे, पण तुम्ही एकंदर आकार सांगता की आमची 4थी झाली, 5वी झाली, पण त्यामध्ये काय होतं की अडाणी अंबानी श्रीमंत होत आहेत, पण सर्वसामान्य गरीब माणसाची काय परिस्थिती आहे. आज श्रीमंत आणि गरीब याची दरी वाढत चाललेली आहे. कितीतरी आकडे आपण पाहिले असेल की 10% लोकांच्या हातात 70% संपत्ती या देशाची आहे. ती विषमता आणखी वाढत चाललेली आहे. आणि म्हणून असे हे जे पुन्हा दिवस आपण दाखवायचं चाललेलं आहे की आम्ही आता 47 काहीतरी जादू करू. आता 47 साली आता आमच्यापैकी तर कोणी नसणार आहे, मोदी असतील, कारण मोदी आहेत तर सब मुमकिन आहे. ते काय ते थांबतील बघायला 47 काय झालं ते. पण अशी ही ह्यामध्ये इतकं फसवणूक सगळी चाललेली आहे, जाहिरातबाजी चाललेली आहे. आता सरकारने ह्या महिन्याभराच्या जाहिरातीकरता 270 कोटी माफ करून गेले. म्हणजे काय चाललं तुमच्या सगळ्या निवडणुकीचा प्रचार जनतेच्या पैशातून करायचा आहे का? आता लाडली बहीण योजनेबद्दल बरीच चर्चा झाली, तर ताईंनी विषय काढला म्हणून त्याबद्दल बोलतो. खरं म्हणजे अनेक ठिकाणी आम्ही ही योजना राबवलेली आहे. कर्नाटकमध्ये आम्ही आश्वासन दिले आणि राबवलेली आहे. तेलंगणा आम्ही आश्वासन दिले राबवलेली आहे. हा खरं म्हणजे एक सोशल सेफ्टी नेटचा भाग आहे. आज तुम्ही गॅस सिलेंडर किती महाग केले, तुम्ही GST किती पैसे वसूल केले, एकंदरीत महागाईची परिस्थिती काय निर्माण आहे. लोकसभा निवडणुकीत महागाई हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. म्हणजे तुम्ही 10 वर्ष आमच्या खिशातून किती पैसे काढले, किती सामान्यांना लुबाडलं. आता तुम्ही तुम्हाला आता एकदम अचानक लोकसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीची आठवण झाली. देवेंद्र फडणवीसांना 2014 आठवण झाली नाही, 15 नाही, 16 नाही, पण लोकसभा निवडणुकीमध्ये झटका बसला आणि दिल्लीहून फोन आला की महाराष्ट्र राज्य फार महत्त्वाचं आहे आणि आता दोन निवडणुका होणार आहेत, हरियाणा आणि महाराष्ट्र. आणि या दोन निवडणुकांमध्ये भाजपचं आत्ता सरकार आहे ते जाऊन जर इंडिया आघाडीचं सरकार राहिलं तर दिल्लीमध्ये मोदी सरकारची काही धडगत नाही. ज्याप्रमाणे वाजपेयी सरकार 13 महिन्याचं होतं, तीच दुर्गती या सरकारची पण होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील सत्तांतर होणार आहे, पण त्याच्या आधी आपल्याला महाराष्ट्रातलं सत्तांतर करायचं आहे. अनेक लोक मला विचारतात, मग अशी त्यांनी उल्लेख केला की मी काही एक भाकीत केलं होतं किंवा विश्लेषण केलं होतं, ते बऱ्या 80 योग्य ठरलं की मी 32 जागा येतील म्हणून मी अनेक ठिकाणी बोललो होतो, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स ऑफ इंडियामध्ये.
जवळजवळच झालं, एखादी जागा चुकली आमची. मी आता एक गणित मांडले, कुठेतरी पाहिलं की बाबा आमच्या लोकसभेला महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या 48 पैकी, म्हणजे 65% झालं आहे. तर त्या 65% जागाचं 288 त्याचं प्रमाण केलं तर 183 आमच्या जागा येणार आहेत. त्याच्यापेक्षा जास्त येते, कारण लोकांच्या मध्ये तो संताप आहे. फसवणूक झालेली आहे शेतकऱ्याची, बेरोजगार युवकांची, किंवा महागाईमध्ये जे गृहिणींची परिस्थिती झाली आहे, जो सरकार जो लिलाव पद्धतीने सरकार तुम्ही केलेलं आहे, म्हणजे बोली बोलले 50 खोके वगैरे, आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या हातात सरकार गेलेलं आहे. आरोग्यमंत्र्यांच्याबद्दल बोलावं, सगळंच सरकार हे कॉन्ट्रॅक्टर चालवत आहेत. आणि सरकारची आता ही प्रशासनामध्ये इतकी अधोगती झालेली आहे, म्हणजे रेट लिस्ट निघालेली आहे. कलेक्टरचा रेट काय आहे, पोलीस SP रेट काय आहे, तहसीलदारचा रेट काय आहे, आणि मग जिल्हा बघून तो रेट कमी जास्त होतो. इतकं चाललेलं आहे, महाराष्ट्र कधी हे घडलं नव्हतं. आणि म्हणून 183 नाही तर याच्यापेक्षा जोरात या महायुतीचा पराभव होणार आहे. आता म्हणून त्यांची गडबड चाललेली आहे की शेवटच्या दिवसामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट कुठं आणखी कोणाला देता येते. ते काल कॅबिनेटमध्ये कृषीमंत्री आणि अर्थमंत्र्यांचं खडाजंगी झाली, म्हणतो की त्यांना आणखी कोणाला तरी ते नॅनो युरियाचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं होतं, तर अर्थमंत्री म्हटले पैसे कुठे आहेत, लाडली बहिणीला सगळे पैसे गेले. पण आता सगळे लुबाडायचे चाललेले, आणखी काय राहिलं असेल तर लुबाडायचं चाललेलं आहे. आणि एक महिना दोन महिने आचारसंहिते, पण आम्ही किती लुबाडतील मला माहीत नाही, पण 7.80 लाख कोटीचं कर्ज आत्ता महाराष्ट्रात झालेलं आहे. आता काय करतात, हे एखादी योजना जाहीर करतात. कराडला माझ्या एक योजना जाहीर केली की 100 कोटीचं आम्ही एक नवीन स्टेडियम बांधणार, पण तरतूद केली 10 लाखाची, कारण पैसेच नाहीत. आज लाडली बहिण्याला त्यांनी सांगितलं अर्थमंत्र्यांनी की आम्ही 46,000 कोटीचा खर्च येईल, मी काही सुधारणा सुचवल्या, 50,000 खर्च जाईल, वयोमर्यादा वाढून घेतली, आणि तरतूद मात्र 10,000 कोटीची फक्त निवडणुकीपुरती कव्हर केलेली, कारण पैसेच नाहीत सरकारकडं. तीच परिस्थिती दिल्लीची आहे, ती इथली आहे. आणि म्हणून सरकारमध्ये निश्चितच बदल होणार आहे, पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तर मला वाटतं त्यावेळेला त्या पुस्तकामध्ये जे काही मुद्दे ते मांडलेले आहेत, आरोग्यावरचा खर्च वाढला पाहिजे. एका दिवसात काही संबंध 100% आपण सार्वजनिक आरोग्यव्यवस्था वाढवू शकणार नाही, पण जो आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च कमी कमी व्हायला गेलेला आहे, आणि नुसते रस्त्याचे एअरपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट, आणि तेसुद्धा मग आपल्या मित्रांना ते विकायचं चाललेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट का, तर त्यामध्ये किकबॅकची व्यवस्था असते. म्हणून आता आरोग्यावर खर्च केला, डॉक्टर जर आपण भरती केले तर त्यातून काही फार मोठं काही कमाईचं काही साधन नसतं, म्हणून रस्ते. आणि त्या रस्त्याचे दर्जा काय, एअरपोर्टचा दर्जा काय, ते नवीन पार्लमेंट बांधले त्यातून पहिल्या पावसात काय झाले तुम्ही सगळे पाहिलेलं असेल. इतकं प्रचंड करप्शन आहे या कामामध्ये की दर्जा आता त्या अटल सेतूला भेगा पडल्या. त्यामुळं ह्या भ्रष्ट सरकारला त्याकडून तुम्ही या रुग्ण हक्काची किंवा आपल्या आरोग्यव्यवस्थेवर काही जास्त खर्च होईल याची अपेक्षा करण्यात काय अर्थ नाही. आपल्याला नव्या सरकारची वाट बघावी लागेल, पण नव्या सरकारवर देखील अंकुश ठेवावा लागेल. जरी आमचं सरकार आलं तर शेवटी काय होतं, ते कॉन्ट्रॅक्ट प्रिंटरकडं लक्ष जातं. आता काय झालं की या सरकारपुढं सरकार चालवण्याकरता जो खर्च येतो तो त्याची इतकी अडचण निर्माण झाली आहे, इतकं कर्ज काढावं लागतं की त्यांनी आता रेग्युलर सरकारमध्ये लोक नोकरीवर घ्यायला बंदच केलं, जवळजवळ केलेलं आहे. आज एक कुठेतरी पेपर लीक करून ती परीक्षा टाळायची, लवकर लोक घ्यायचे नाहीत का. मी विचार नीट विचार केला, अर्थशास्त्रज्ञांशी काही बोललो, तर म्हटलं तुम्ही या 300-300 लोकांच्या सरकारी पदांच्या तुम्ही कॉन्ट्रॅक्टर भरती करणार म्हणून GR काढताय, तहसीलदार वगैरे का चाललं आहे. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर घडले तरी पैसे तर द्यावे लागणार आहेत. तर मला त्यांनी उत्तर दिलं की पगार द्यावा लागतो, पण पेन्शन नाही द्यावं लागत. आणि पेन्शनची अडचण झाली आहे, कारण पेन्शनमध्ये माणूस कधीपर्यंत जगेल माहिती नाही, तोपर्यंत ती पेन्शन द्यावी लागते. आणि म्हणून मोदी सरकारने भारताचे 14 लाखाचं सैन्य होते ते रद्द करून अग्निवीर आणलं का. 4 वर्ष त्याला राबवून घ्यायचं आणि द्यायचं हाकलून, त्याला पेन्शन नाही, त्याला वैद्यकीय सुविधा नाही, त्याला काही काही दुर्घटना घडली तर तिरंगा झेंडा नाही, ते पेन्शन नाही म्हणून ही अग्निवीर योजना आणली. आणि त्या अग्निवीर योजनेमुळं UP त्यांचा मोठ्यानं पराभव झाला. सरकारला कसं चालवायचं सूचन झालं, त्यांना एकच मार्ग देतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही पद भरा आणि रेग्युलर भरती बंद करून टाका.
बेरोजगारीचा इतका प्रचंड मोठा भयान प्रश्न झालेला आहे. त्याला दोन कारणं आहेत. आत्ताच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये, जो भारत सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या आदल्या दिवशी सादर केला, त्यामध्ये एक महत्त्वाचं वाक्य, त्या देशातले फक्त 50% लोक पदवीधर हे नोकरी द्यायच्या लायकीचे आहेत, 50% नोकरी द्यायच्या लायकीचे नाहीत. ही शिक्षण व्यवस्थेची दशा झालेली आहे. फक्त डिग्री सर्टिफिकेट छापणारे विद्यालय झालेले आहेत, ज्ञाननिर्मिती करणारी आपण व्यवस्था निर्माण केली आहे, कारण सरकार पैसेच देत नाही. ही सगळी व्यवस्था कोलमडून गेलेली आहे. आणि कुलगुरूंची निमित्ती होती, तुम्ही संघाचे कार्यकर्ते आहे की आहे का नाही ते बघून होती कुलगुरूंची, कशा त्या संस्था चालणार, फार विदारक चित्र आहे. आणि त्यामुळं आरोग्याबद्दल आपण या ठिकाणी बोलतोय, रुग्णांच्या हक्काबद्दल बोलतोय, पण एकंदरीत आरोग्य व्यवस्थेचा जो बोजवारा वाजलेला आहे, जे आरोग्यमंत्री आपल्या इथे राज्य करतात, म्हणजे त्यांना कोणी आरोग्यमंत्री केलं कसं केलं हे तर प्रश्नच आहे, पण अत्यंत विदारक या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे. आज उमेशनी हे पुस्तक, अतिशय यशस्वी पुस्तक, त्याच्या बऱ्याचशा आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि इतकं चांगलं चाललं की त्यांनी पुस्तकाची किंमत पण वाढवली आहे. आता त्यामध्ये खूप खप वाढला, पण ठीक आहे, गेलं पाहिजे. प्रत्येक सार्वजनिक वाचनालयामध्ये गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, आणि हे अत्यंत चांगलं काम आहे. बिल कमी करणं वगैरे, म्हणजे आता मोफत उपचार करावे असे कोणाचे नाही, पण काय अधिकार तुम्हाला आहेत. आता काय होतं की एखादा समजा रुग्ण उपचार करताना दगावला आणि बिल राहिलं, तर मग एक प्रवृत्ती असते की आता कशाला पैसे द्यायचे म्हणून, आणि त्याला मग बॉडी द्यायची नाही, त्याच्यावर सक्ती करायची, किंवा पैसे आधी भरा नाही तर तुमचा उपचार थांबवू आम्ही, इंजेक्शन एवढ्याचं आणलं पाहिजे नाही तर काही रोगी दगावलं माहिती, त्या अनेक गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. ह्या अत्यंत भयंकर महत्त्वाच्या, समाजाकरता महत्त्वाच्या आहेत. याची, याबद्दलची साक्षरता वाढली पाहिजे. या पुस्तकामुळं ती साक्षरता वाढण्याची मदत होईल. आज जे चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून जे काम करतात, त्यांना फक्त आपल्या उत्पन्नाचा 2% खर्च फक्त चॅरिटीवर करावा लागतो, आणि तो देखील उमेशने सांगितलं की एखादा डेड बॉडी जर कोणी नेली नाही तर ते चॅरिटेबलमध्ये टाकून देतात आणि झाले 2%. आणि त्या ठिकाणी CM कार्यालयामधून कोणतरी OST येतो आणि त्या चॅरिटी कमिशनरला दम देतो आणि सगळी कामं करून घेतो. म्हणजे इतकी व्यवस्था विचित्र झालेली आहे. आणि त्याकरता रुग्णांच्या हक्काच्याबद्दल साक्षरता वाढली पाहिजे. तुमचे हक्क काय ते कळलं पाहिजे, त्याबद्दल हक्क मिळावेत म्हणून कायदे करण्याकरता आपण चळवळ उभी केली पाहिजे. आणि हे सगळं काम उमेश चव्हाण त्यांची संघटना संबंध राज्यभर करते, यशस्वीपणे करते, आणि त्यामुळं एका चांगल्या विषयाला त्यांनी चालना दिलेली आहे. बरेच लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत. मोठा हॉल असता तर तोही भरला असल्याची मला खात्री आहे. आम्हा सर्वांना तिथं निमंत्रित केलं. आता हा विषय म्हणावं तर सामाजिक आहे, म्हणावं तर राजकीय आहे, कारण या राजकीय निर्णय आपल्याला घ्यावे लागणार आहेत. आणि त्याकरता आमचं सरकार जरी उद्या आलं तरी त्या सरकारवर दबाव टाकण्याकरता आपण दबाव टाकला गेला पाहिजे, कारण पुन्हा नवीन सरकार आलं की पुन्हा शिक्षण आणि आरोग्य थोडं बॅकसीटवर जातात, आणि ते जाता कामा नयेत, तरच खऱ्या अर्थानं आपला देश विकसित होईल. आपला देश विकसित झाला पाहिजे आम्हाला सगळ्यांना वाटतं ना, का नाही वाटणार? पण तुम्ही जाताय त्या मार्गाने तो जाणार नाही. तुम्ही जी फसवणूक करताय लोकांची त्यांनी होणार नाही ती. आज तुम्ही सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य, शिक्षणावर जी अजिबात खर्च करायचं बंद केलेलं आहे, आणि नुसते फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर तुमचा जोर आहे, कारण त्यामध्ये इतर फायदे मिळतात, त्यांनी देश विकसित होणार नाही. देशाचा सर्वांगीण विकास झाला व्हायचा असेल तर आरोग्य, शिक्षण, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सोशल सिक्युरिटी या विषयावर आपल्याला खर्च करावा लागेल. आज R&D बोलायचं झालं तर खूप चिंतेचा विचार माझा तो विषय आहे, पण आता आपण मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये एकूण अर्थव्यवस्थेच्या आकारमान, जे GDP ज्याला म्हणतात, त्याच्या 1% आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट खर्च करत होतो. मोदी सरकारच्या काळात तो आता 0.7% केला. इस्रायल सारखे राष्ट्र 4-4% खर्च करतं, आणि आपण कसं म्हणणार विकसित देश व्हायचं आपण स्वप्न बघतो, हे होणार नाही. आज पुन्हा एकदा या निमित्तानं उमेश आणि त्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांना एकत्रित केलं. वेळ कमी आहे, मला जरी मान्य असलं, विषय इतका महत्त्वाचा होता की त्याकरता मी याचे कबूल केलं. खूप चांगली माहिती मिळाली, सबनीसरांचं असेल, सुषमाताईंचं असेल, खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला सगळं प्रबोधनात्मक मार्गदर्शन झालं. मी पुन्हा एकदा उमेश चव्हाण यांना शुभेच्छा देतो की त्यांचं
पुस्तकाचं भाषांतर झालं पाहिजे हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये इतर भाषांमध्ये झालं पाहिजे, देशभर हे पुस्तक गेलं पाहिजे. त्यांना माझ्या शुभेच्छा देतो आणि त्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा, आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि जवळपास 3 तास आपण या ठिकाणी आहात. आपलं रुग्ण हक्क परिषद व यशोदीप पब्लिकेशन आपलं आभार मानत आहे. याशिवाय त्या ठिकाणी सर्वांचे लाडके पुणे शहराचे जे परिचित आहेत प्राचार्य डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, आपण सुद्धा आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित आहात. तसेच पूर्ण महाराष्ट्र ज्याला जाणतो सुषमाताई अंधारे मॅडम, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या या संघटनेला ते वेळोवेळी पितृतुल्य या नात्याने जे मदत करतात ते आमचे अधिकारी चंद्रशेखर देटंकर साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या संघटनेला तसेच प्रेक्षकांमध्ये बसलेले डॉक्टर मिलिंद भोई साहेब आहेत, ए सी बी भांबरे साहेब आहेत, बर्गे साहेब आहेत, अनेक सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सुद्धा सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. विशेष करून या कार्यक्रमासाठी मीडिया म्हणजे फेसबुक, पत्रकार, सोशल मीडिया यातील सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या आपल्या माध्यमातून याचा प्रसार होईल. आपले सुद्धा या ठिकाणी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण श्रोतेवर्ग या ठिकाणी बराच वेळ थांबून आहात, आपले सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. विशेष करून यशोदीप प्रकाशन पब्लिकेशनचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. अध्यक्षीय सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त होत आहेत. उपस्थितांचं सर्वांचं आभार. धन्यवाद सर. सर्वांना विनंती.